नमस्कार. चिन्ह प्रस्तुत आणि मालवणी मॉल प्रायोजित गच्चीवरील गप्पा अर्थातच प्रश्नचिन्ह या कार्यक्रमात मी गीता कुलकर्णी आपण सर्वांचं स्वागत करते. सुहास शिलकर हे गोव्याचे चित्रकार आहेत. 1982 साली त्यांनी आपला गोवा स्कूल ऑफ आर्ट्सचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि तेव्हापासून ते फक्त चित्र आणि चित्रच काढतात. प्रारंभापासून त्यांचं वाचन अफाट आहे आणि त्याचमुळे त्यांची जगाकडे पाहण्याची एक वैचारिक दृष्टी विकसित झाली आहे. अस्तित्ववादी विचारसरणी ते मानतात. निसर्गदत्त महाराजांच्या आध्यात्मिक विचारांवर त्यांची गाढ श्रद्धा आहे. एका अर्थाने ते त्यांचे साधकच आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी महर्षी अरविंद यांचे विचारांचा अभ्यास केला आहे. गोव्याच्या राजधानीत पणजीत असलेल्या आपल्या टुमदार घरात ते राहतात. या घरात त्यांनी स्वतःचीच नाही तर आपल्या अनेक मित्रांची चित्र लावली आहेत. त्यांच्या घरात येणाऱ्या पाहुण्यांना किंवा कलारसिक कला संग्राहकांना ती चित्र ते दाखवतात. ती चित्र विकली गेल्यास कुठलंही कमिशन नाकारता ते त्या त्या चित्रकार मित्राला त्याचे पैसे देऊन टाकतात. या अशा एक वेगळंच आयुष्य जगणाऱ्या कलावंतांशी चिन्हचे संपादक सतीश नाईक गप्पा मारणार आहेत. मी कार्यक्रमाची सर्व सूत्रे सतीश नाईक सरांना सोपवते. धन्यवाद. सुहास कसो कसो आहेस तू? बरो आसा रे, बरो. लाईव्ह बोलतोय. हो, कारण तुझा चेहरा बघायचा काही योग आला नव्हता. तू आता या निमित्ताने येतोय चिन्ह वर थोडस आणि याच्यावर दिसायचा. 10 वर्ष एनिवे मी येतो गोव्याला मुंबईला, पण ते आपल्याला जमत नाहीये. ते काही जमत नाहीये. तर म्हटलं आता या निमित्ताने तुझ्याशी डायरेक्टच बोलूया. हा बोल. आपण तासन तास गप्पा मारत बसतो आणि त्याच गप्पा इथे कंटिन्यू करूया असा माझा प्लॅन होता. तू ते एवढं मोठं लांबलचक लांबलचक डिस्क्रिप्शन माझं दिल्यामुळं मी काय असा पोक्त चेहरा करून बसणार नाहीये. असं काही नाही, एकदम मजेदार. आपण नेहमी थट्टा मस्करी करतो, बंकच करतो, तसंच तू बोल, काही प्रॉब्लेम काही नाही. सुहास, तर मला सांग, तुम्ही मूळचे गोव्याचेच का रे? सगळी फॅमिली पूर्णपणे गोवा? सगळे मूळचे गोवे, सगळे बॉर्न अँड ब्रॉट अप इन गोवा, स्टडीड इन गोवा. आम्ही मूळचे फोंड्याचे, फोंडा तालुक्यातले. तिकडनं मग 1960 मध्ये पणजीत शिफ्ट झालो आम्ही. ते गोवा स्वातंत्र्य झाल्यावर? हो, गोवा स्वातंत्र्य 62 मध्ये झालं, त्याच्या अगोदर. वडील स्वातंत्र्य सैनिक होते, 5 वर्ष जेल मध्ये पण होते. अच्छा. मग त्यांना ताम्रपत्र वगैरे इंदिरा गांधींच्या हस्ते वगैरे मिळालेलं आहे. आणि मग तुम्ही फोंड्याहून इथे आला थोडक्यात? हो, फोंड्याहून इथे आलो. हो, पणजीमध्ये कारण शिक्षणाकरता तिकडे काय गावात शिक्षणाची व्यवस्था नव्हती, त्यामुळे इकडे शिक्षणाकडे आलो. शेजारीच डॉन बॉस्को स्कूल होत, अगदी शेजारी, ते 20 पावलावर. मग त्याच्यामध्ये जॉईन झालो. मग सगळं शिक्षण डॉन बॉस्को मध्ये घेतलं SSC पर्यंत. नंतर मी ऍक्च्युली 2 वर्ष सायन्स केलं. बर. तेव्हा गरज नव्हती ती, पण 2 वर्ष सायन्स करून मग फाईन आर्ट कॉलेजला जॉईन झालो. अच्छा. पण मग गोव्यात असून तुझं इंग्रजीमध्ये शिक्षण, डॉन बॉस्को मराठीमध्ये कसं काय बोलतोस? मराठी वाचनाची खूप आवड होती पूर्वीपासून, त्यामुळे वडील काहीतरी ते पूर्वी ते कुमार आणि अमुक अन तमुक सगळे ते मॅगझिन्स कधी कधी आणायचे. आणि नंतर इथं सेंट्रल लायब्ररी म्हणून मोठी लायब्ररी आहे, तिथं माझं मेंबरशिप करून वडिलांनी दिली होती, त्यामुळं वाचनाचा खूप काय म्हणतात तसं आवड आणि उमेद असल्यामुळं तिथं जाऊन जाऊन आपलं पुस्तकं घरी आणायची आणि वाचून मग परत द्यायचे, हे चाललेलं होत. आणि वेगळ्या विषयांवर मध्ये इंटरेस्ट होता मला. तुझे वडील मराठीचे हे होते का? नाही, वडील पण असे मराठीचे नव्हते. वडिलांना पोर्तुगीज वगैरे चांगलं यायचं, ते त्यांचं शिक्षण तसं पोर्तुगीज मध्ये झालं होतं. नंतर ते थोडी वर्ष बेळगावला होते, पण त्यांनी मराठी असं शिक्षण घेतलं नाही. मी पण मराठी शिक्षण घेतलं नाही, फक्त जे काय डेव्हलप झालं ते वाचूनच, वाचून आणि मग बाकी बोलून बिलून असं.
मेजर वाचन वाचनामुळे जास्त झालंय. कुठली आवड म्हणतो तू? वाचनाची तुझी जी आवड आहे काय म्हणतात त्याला, सुरुवातीचं जे वाचन केलं त्यामुळे मराठीची गोडी लागली. हा, त्यामुळे मराठीची गोडी एकदमच लागली. म्हणजे मी सुरुवातीला फक्त मराठी वाचन केलं, वेगळ्या वेगळ्या कादंबरी कथा म्हणतो रामायण महाभारत अमुक तमुक सगळे कवी बिवी ते सगळं वाचलं. आणि इंग्रजी वाचन ऍक्च्युअली मी SSC झाल्यानंतर सुरू केलं, म्हणजे बाकीचं बाह्य वाचन. SSC होईपर्यंत माझं बाकीचं वाचन जे होतं ते मराठीच होतं बहुतेक. कोकणी विकणी नाही, कोकणीमध्ये नाही. कोकणी मला वाचायला जरा ऍक्च्युअली इनफॅक्ट कठीण पडते, जरा सांगायला मला लाज वाटते, पण कोकणी वाचायला थोडी कठीण पडते. आणि कोकणीमध्ये तेवढी, हा कोकणीमध्ये तेवढी विशेष पुस्तकं पण नव्हती ना त्यावेळी. आता खूप आली आहेत, येत आहेत नवीन नवीन ट्रान्सलेशन होत आहेत, ज्यामुळं आता ती अवेलेबल आहे. त्यावेळी काय अशी विशेष नव्हते. आता ती जवळजवळ राजभाषाच झाली तुमची. हो, आता ते राज्यभाषाच आहे ना, त्यामुळे बाहेर आम्ही सगळे बोलतो. घरात मी मराठी बोलतो. अच्छा. माझी बायको देशपांडे, ते बेळगावचे मूळचे, त्यामुळे घरात मराठी बोलतो, बाहेर कोकणी आणि मग इंग्लिश. अच्छा 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 अच्छा, छान आहे सगळं. पण मग म्हणजे हे बरोबर आहे तुझं, पण एवढं सगळं ख्रिश्चन सगळ्या संस्कृतीमध्ये राहायचं आणि मराठीची बीज जागृत ठेवायची, निसर्गदत्त महाराज वगैरे कसे काय तुझ्या हे झाले? नाही, पूर्वीपासून म्हणजे SSC होईपर्यंत माझे वडील चिन्मय मिशनचे मेंबर होते आणि बऱ्याच पूर्वी, आणि त्यांनी तो वेदांतावर वगैरे कोर्स केला होता. आणि ती सगळी उपनिषद वगैरे सगळी घरीच होती घरी यायची, पण ती इंग्लिश ट्रान्सलेशन होती. मग ती मी सगळी इंग्लिश ट्रान्सलेशन वाचून काढलीच होती. आणि मग म्हटलं आता मराठीची गोडी लागायला कारण म्हणजे रामायण महाभारत ही जी पुस्तकं वाचल्यानंतर मला असंच कोणीतरी सहज एखाद दुसरं पुस्तक दिलं, त्याच्यामुळे ती गोडी लागली. आणि मग एकदा गोडी लागल्यावर तर माहित आहे तुला, मग ते काय व्यसन लागतं ते. मग ते एका मागणं एक झपाट्यानं नुसतं ते खादाड माणसासारखं मी ते वाचत राहायचो. त्यामुळे ते तसं ख्रिश्चन संस्कृतीच म्हणतात तसं तरी आतमध्ये आमचे वडील सावरकरांचे भक्त. त्यामुळं मग घरी ऑब्विसली मराठी वाचनाचा किंवा पुस्तकांचा थोडा हे संबंध होताच. त्यामुळे ती मराठी वाचन तर चालूच राहिलं, ते अजूनपर्यंत चालूच आहे. नंतर मग मी संत वाङ्मय वगैरे ते सगळं वाचून काढलं, आवर्चीन मराठी काय म्हणतात तसं. ते आधी सुरुवातीला मला काहीच ओके ठोक कळे ना ते, पण काय मी ते वाचत वाचत पुन्हा 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 वाचल्यानंतर त्याच्या भाषेची धाटणी कळायला नंतर मला ते पण कळायला लागलं. अच्छा. एकदा ती निसर्गदत्त महाराजांपर्यंत कसा पोहोचलास? सुरुवातीला ती अध्यात्माची आवड होतीच मला वाचनाची, कारण ती उपनिषदांची वगैरे इंग्लिश ट्रान्सलेशन वाचल्यामुळं सहज मी सेंट्रल लायब्ररीत ऍक्च्युअली मराठी पुस्तकच वाचायला गेलो होतो. तिथं मला पहिल्यांदा त्यांचं ते पुस्तक स्वरूपबोध म्हणून एक चार पुस्तकं आहेत, ते स्वरूपबोध आणि अशी ते पहिलं पुस्तक का दुसरं पुस्तक आहे ती तिथं होती, अशी मी वाचलं काढून तिथं उभा राहून असं वाचत होतो. म्हटलं अरे हा माणूस म्हटलं काहीतरी वेगळं सांगतोय म्हटलं, आणि इतक्या ठामपणे सांगतोय. तेव्हा मी आर्ट कॉलेजमध्ये होतो बाय द वे. अच्छा. आर्ट कॉलेजमध्ये होतो, आर्ट कॉलेजमध्ये काहीतरी दुसऱ्या वर्षाला वगैरे असेल मी. आणि म्हटलं हे काहीतरी वेगळ्या प्रकारचं आहे, म्हटलं मी ते तिथल्या इथं अर्ध पुस्तक वाचलं आणि ठेवून दिलं उभ्या उभ्याच. ते त्यांचे सुखसंवाद होते ते. सुखसंवाद घरी गेलो आणि मग माझ्या डोक्यातनं काही ते जाईना, दुसऱ्या दिवशी परत गेलो आणि ते परत मग ते मला घरी एक पुस्तक दोन पुस्तकं आणता येत होती. मग ती दोन पुस्तकं आणली, मग ती वाचली, मग ती दोन पुस्तकं म्हटलं आता ही पुस्तकं आपल्याला पाहिजे आपल्या संग्रही. मग ती दोन महिने ठेवायची, परत ती दोन काहीतरी एक महिना काहीतरी ठेवता येत होती घरी. एक महिना झाला की परत ती रिन्यू करून आणायची. असं करत 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 मी ती पुस्तकं बरोबर वर्षभर मग माझ्याकडे ठेवली. आणि ते चारही भाग तिकडे होते. नंतर इथे एक नागेश बुक एजन्सी म्हणून होती, त्यांच्याकडे सहज मी गेलो होतो कुठली तरी पुस्तकं बघायला म्हणून. तिथं मला ते दिसलं पुस्तक, अरे म्हणलं ते पुस्तक म्हणलं मला द्या म्हटलं.
मग त्यांच्याकडनं ती दोन तीन पहिले जे आय एम दॅट ज्याच्यावरनं इंग्रजीमध्ये घेतलं ती पुस्तक आहे बरोबर. म्हणताना ते मला मिळाले तिकडं, म्हणताना ते मी मग पहिल्यांदा आणून घरी ठेव, अजून आहेत माझ्याकडे पुस्तक. मग त्याचं पारायण चालूच झालं. नंतर मग ते आय एम दॅट च इंग्लिश वर्षन माझा मित्र मुंबईला गेला नंतर आर्ट कॉलेज झाल्यानंतर. लगेच माझा मित्र एक सिनेमॅटोग्राफी करण्याकरता मुंबईला गेला, त्याला ते आय एम दॅट इंग्रजी मिळालं, त्याला ताबडतोब मला तिकडनं पाठवून दिलं. ती पण कॉपी माझ्याकडे अजून आहे. मग काय ते परत 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 ते काय एकदा वाचलं तर ते डोक्यात शिरत नाही. आणि तेव्हा तर आम्ही तरुण होतो त्यामुळे बाकीचे उपद्व्याप खूप असायचे, त्यामुळे ते डोक्यात जाण्यासाठी ते परत परत वाचावं लागायचं. आणि मला त्याबद्दल काही माझी तक्रार नव्हती, आपलं दररोज ते वाचायचं, दररोज वाचायचं. असं करून करून मी ते वाचायला लागलो. रमण महर्षी नंतर मग आम्ही मग टूर काढला, अरविंद आश्रमात गेलो, रमण महर्षींच्या आश्रमात पण जाऊन आलो आमचे मित्रमंडळी. त्यामुळे आमचा एक तो निसर्गदत्त महाराज किंवा रमण महर्षी वगैरे असे आवडणाऱ्यांचा एक ग्रुप होता आर्ट कॉलेजमध्ये. झेन नंतर मग झेनचा थोडा अभ्यास केला, जे सगळे मास्टर्स झेन मास्टर्स आहेत त्यांचं वेगवेगळ्या मास्टर्स लिटरेचर ओशोनी ट्रान्सलेट केलं होतं ते वाचून काढलं. त्यामुळे वाचनाचं हे खूप होतं. नंतर मग अस्तित्ववादाचा पण प्रभाव अभ्यास झाला. दस्तोव्हिस्की म्हणा तो कसा आला तुझ्यावर? पुस्तकांच्या मधनं झाला तो, कारण चित्रकलेमध्ये जी बघा मॉडर्न आर्टचा पोस्ट वॉर ज्याला म्हणतात दुसऱ्या महायुद्धानंतरचा जो मुवमेंट होता जो सुरू झाला जिथनं मॉडर्न आर्ट सुरू झालं म्हणजे मोठ्या प्रमाणात, त्याच्यावर अस्तित्ववादाचा मेजर परिणाम होता. कारण बाकी सगळं गोष्टीमध्ये काय म्हणतात तसं युद्धामुळे प्रचंड प्रमाणामध्ये जे बघा नुकसान झालं होतं त्याच्यामधनं माणसांचा विश्वास असल्या काय म्हणतात तसं धार्मिक रूढींवर असं रूढीबद्ध धर्मावर वगैरे विश्वास उडाला होता. मग त्याच्यावरनं मग तो अस्तित्ववादाचा आल्बर्ट कामू सात्र वगैरे ह्या सगळ्या लेखकांनी तो मांडला. ऑफकोर्स त्याच्या अगोदर सुद्धा थोड्या लोकांनी मांडला होता तो थोड्या प्रमाणात, मग त्यांनी तो वाढवला आणि त्यांनी तो मांडला. मग तो त्याच्यामधनं जे विचारसरणी निर्माण झाली की नाही की आपण आपल्या आयुष्याला आपण जबाबदार आहोत, आपण ह्या काय म्हणतात तसं आयुष्यामध्ये आपल्याला घातलेलं आहे ज्याच्यामध्ये सॉर्ट ऑफ असं ज्याला अर्थ नाही अशा आयुष्यात आपल्याला ढकलून दिलेलं आहे आणि आपण त्यातनं अर्थ निर्माण करायचा आहे. तर मग मी त्याच्यावर विचार करता करता मग मी त्याचा थोडासा भारतीय पद्धतीने विचार केला की आपल्याला निरर्थक आयुष्यामध्ये ढकललेलं नाहीये, आपल्याला अशा आयुष्यामध्ये ढकललेलं गेलं आहे की ज्याचा ज्याचे अनंत अर्थ आहेत आणि आपण त्यातनं आपल्याला पाहिजे तो अर्थ निर्माण करायचा असतो, लावायचे बरोबर लावायचा. म्हणजे ते निरर्थक नाहीये, ते अर्थाच्या शक्यतेने भरलेलं आहे. म्हणजे रिकामे कॅनव्हास सारखं, त्याच्यावर किती चित्र आहेत, अनंत चित्र असू शकतात, आपण आपल्याला पाहिजे ते काढतो तसं. मग मी तो त्या पद्धतीनं विचार म्हणजे अस्तित्ववादाला असं विशेष डेफिनेशन असं नाहीये एक अमुकच प्रकार म्हणून, त्याच्यामध्ये पण वेगळ्या प्रत्येक आर्टिस्टने चित्रकाराने लेखकाने तो वेगळ्या प्रकाराने मांडलेला आहे. मग तो पण इन्फ्लुएन्स याच्यावर झाला. त्याच्यामध्ये कॉलेजमध्ये कोणाची मदत मिळाली तुला हे सगळं करताना? कॉलेजमध्ये आमच्या बरोबर जे ग्रुपमध्ये होते आमच्या बरोबर आमच्या वर्गात सहा स्टुडंट होते फक्त, सात, त्यातले पाच मुलं होते दोन मुली होत्या. आणि पाचही जण म्हणजे मी सगळेजण स्वतंत्र विचारचे होते, म्हणजे सगळेजण भरपूर वाचन करून आलेले, सगळेजण एकदम स्वतंत्र म्हणजे इंडिपेंडेंट होते, सगळेजण स्वतः विचार करणारे, कोणाला न मानणारे असे बंडखोर वृत्तीचे ज्याला आपण म्हणू असे होते. त्यामुळे या सगळ्यांचा आम्हाला काय म्हणतात तसं एकामेकाला खूप फायदा झाला. आम्ही खूप वितंड वाद घालत असू डिस्कशन कम्युनिझमवर आयडियलिझमवर असे वितंड वाद म्हणजे मारामारीवर येईपर्यंत असे वाद चालायचे आमचे. चार चार पाच पाच तास सकाळी बसायचे डायरेक्ट संध्याकाळपर्यंत वगैरे असं भांड भांड भांडायचं असं हे चाललेलं असायचं. शिक्षकांचा कितपत हे झालाय उपयोग या सगळ्यात? नाही, शिक्षकांचा उपयोग लक्ष्मण पै तेव्हा आमचे प्रिन्सिपल आले, ते नुकतेच पॅरिसहून आले होते आणि आम्हाला ते पॅरिसहून आले म्हटल्यानंतर एकदम तेव्हा आल्यानंतर असे ते म्हणजे गॉडफादर टाइप होते. ते दर आठवड्याला आम्हाला घरी दर 15 दिवसांनी किंवा महिन्यानंतर आपल्या घरी बोलवायचे आणि आपली नवीन चित्र दाखवायचे.
आणि कधीतरी येऊन ते असं गायडन्स वर द्यायचे, आम्हाला ते नेहमी सांगायचे असं फॉर्म वर लक्ष द्या, फॉर्म कडे लक्ष द्या, त्याच्याकडे नाक किंवा तोंड किंवा असं काहीतरी पान किंवा असं काहीतरी म्हणून बघू नका, फॉर्म कडे लक्ष द्या असं सांगायचे ते आम्हाला. आणि बाकी प्रोफेसर देव म्हणून होते, विश्वंभर म्हणून होते बंगाल स्कूल मधले, ते आम्हाला मग रामकिंकर बैसच्या स्टोरीज किंवा आणि कोणाचे असे उलगडून सांगायचे. पण ह्या आमच्या वैचारिक याच्यामध्ये त्यांचा तेवढासा सहभाग नसायचा, कारण मुळात आम्ही बंडखोर आणि थोडेसे काय म्हणतात तसं सटकलेल्या डोक्याचे असल्यामुळे आम्ही त्यांना मानतच नव्हतो. अच्छा, लक्ष्मण परत आलेत ना रे गोव्यात? लक्ष्मण पै सध्या गोव्यातच आहे, त्यांचं वय आहे 95 वर्ष. बाप रे. आणि ते एका आर्ट कलेक्टर कडे राहतात, म्हणजे ती त्यांची चांगली व्यवस्था बघते आणि ते अजून पेंटिंग करतात. पेंटिंग करतात? हो, मी बघितलं मध्यंतरी, खूप मोठी मोठी पेंटिंग केली आहेत, मोठी मोठी पेंटिंग करतात, अजून करतात ते पेंट. मला भेटायला यायचं होतं पण हे कोरोनाचा ना आणि सगळं कोरोनाच्या याच्यामध्ये झालं नाही. मी ठरवलं होतं की त्या बाईंनी पण मला सांगितलं की तू ये जरा त्यांना भेटशील, तू बरोबर येईल वगैरे वगैरे, त्यांचं पुस्तक पण वाचायचं होतं. मग काय ते राहून गेलं. आम्ही त्यांची पण टिंगल टवाळी करायचो आणि ते पण असेच लाईट हार्टेड होते, असे फार एकदम असे सिरियस वगैरे असे नव्हते ते. ते पण आमची टिंगल टवाळी करायचे आणि आम्ही पण त्यांची टिंगल टवाळी करायचो. म्हणजे तसं म्हणजे ते महाराष्ट्रात किंवा मुंबईमध्ये मध्ये असं म्हणजे एखाद्या माणसाकडे असं काय म्हणतात तसं देवभावाने पाहणं वगैरे असल्या कल्पना आम्हाला मुळातच मान्य नव्हत्या. गोव्यात शक्यच नाही हे सगळं. गोव्यात ते मुळात दुसऱ्याला न मानणं हे गोवेकरांचा एक सद्गुण किंवा मोठा दुर्गुण आहे, स्वतः कुठेही असू दे. हा, त्यावेळी एक महत्वाचं आहे, त्यावेळी आम्हा म्हणजे तू तुझ्या पुस्तकात तू गायतोंडेंच्या पुस्तकात तू एक लिहिलंय बघते, शांताराम आमोणकर नावाचे गायतोंडेंचे मित्र होते. त्यांचा मुलगा माझा क्लासमेट होता, तो आर्ट कॉलेजमध्ये होता, पण त्यानं कमर्शियल आर्ट घेतलं होतं, मी फाईन आर्ट घेतलं होतं. आणि तरी आम्ही दोघे जण मित्र होतो आणि त्याच्या घरी वगैरे मी कायम जायचो. तर ते आम्हाला तेव्हा म्हणजे ते थोडं मला वाटतं थोडी वर्ष गायतोंडेंच्या बरोबर होते. गायतोंडेंना त्यांनी फायनान्शियल मदत पण केली होती तेव्हा गरिबीच्या काळात, आणि नंतर त्यांना काही कारणास्तव गोव्यात यावं लागलं आणि ते पेंटिंग असं कधीतरी करायचे विशेष, पण त्यांचा सेन्स एकदम सुपर्ब होता, वाचन पण जबरदस्त होत. आणि ते आम्हाला तेव्हा म्हणजे 1979 साली वगैरे ऑस्कर कोकोचका वगैरे असल्या आर्टिस्ट बद्दल सांगायचे, म्हणजे ज्या आर्टिस्ट बद्दल त्या काळी मला वाटतं कदाचित भारतामध्ये 4-5 लोकांच्या पलीकडे कोणाला माहीत सुद्धा नसावं तो आर्टिस्ट आहे म्हणून. आणि त्यांचे स्केचेस दाखवायचे, त्यांचे स्केचेस दाखवायचे, हे बघा म्हणायचे कसं. आम्हाला त्याच्यामध्ये फार काय वाटत नव्हतं, आम्ही म्हणायचं ऑस्कर कोकोच काय काहीतरी खरवडतोय असं वाटायचं तेव्हा. आम्ही जेव्हा दुसऱ्या तिसऱ्या वर्षाला होतो तेव्हा तो सेन्स डेव्हलप झाला नव्हता. जरी मला ऍब्स्ट्रॅक्ट आवडायचं पण ऑस्कर कोकोच का फिगरेटिव्ह पेंटर आहे होता, एक्सप्रेशनिस्ट, पण त्यांना त्यावेळी त्यांची सेन्स जी आहे बघ ती टेस्ट एकदम डेव्हलप झालेली होती. आणि ते वेगवेगळ्या लेखकांच्या बद्दल वगैरे असं आम्हाला सांगायचे ते युरोपियन लेखक कामू सात्र म्हणा अशा बद्दल लेखकांच्या बद्दल, आणि क्लाइव्ह बेल, रॉजर फ्राय, सुझान लँगर अशा माणसांबद्दल वगैरे आम्हाला सांगायचे ते. तर त्याचा पण खूप परिणाम झाला, म्हणजे काय होतं की ते जे दाखवायचे किंवा सांगायचे तेव्हा जरी आम्ही लक्ष दिलं नाही तरी ते डोक्यात राहतं ना, आणि नंतर डोक्यामध्ये विचार चालू होतो, मग त्याच्यावर चिंतन ऑटोमॅटिक चालू होत, त्यामुळे त्याचा तसा फायदा झाला. आणि गायतोंडे निसर्गदत्त महाराज आणि गायतोंडे हे कनेक्शन तुला कधी कळलं? अरे हे त्याची एक गंमत झाली. 1996-97 साली माझा एक मित्र आणि मी ठरवलं की दिल्लीला जायचं, म्हटलं गायतोंड जमलं तर म्हटलं गायतोंडेनं भेटायचं. मी म्हटलं गायतोंडेनं भेटायचं, भेटत असेल तर म्हटलं मी येईन म्हटलं. मी काय त्यांची पेंटिंग मी काय त्यांचा मोठा फॅन वगैरे असा काय नव्हतो. सरळ सांगतो मी काय त्यांचा फॅन बिन नव्हतो. त्यांची काय ओरिजिनल किंवा इमेज प्रिंटेड इमेजेस पण मी बघितल्या नव्हत्या, ब्लॅक अँड व्हाईट एखाद दुसरी बघितली होती. आणि शांताराम आमोणकर तेव्हा आम्हाला सांगायचे की अरे तो गायतोंडे असा आहे तसा आहे, तो मोजून 10,000 रुपये घेतो एका पेंटिंग साठी, 1 रुपया कमी घेत नाही वगैरे असं काय काय सांगायचे ते आम्हाला. तर आम्ही म्हणायचो हा घेत असेल 10,000 रुपये तर आम्हाला काय त्याचं, असं आम्ही विचार करायचो.
पण नंतर 1996 मध्ये ठरवलं की गायतोंडेंना भेटायचं आणि नंतर आम्हाला कळलं की गायतोंडे कोणाला भेटत भेटत नाही म्हणून. मग मी शांतराम अमोणकरांना भेटलो. शांतराम अमोणकर म्हणाले मग तुम्ही नुसतं सांगा म्हणायला लागले, आपण शांतराम अमोणकर कडनं आलोय म्हणून. तर मी आम्ही उठलो आणि दिल्लीला गेलो. दिल्लीला जायला सुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते. मग माझ्या मित्रांनं काय केलं, तुझी म्हणायला एक दोन पेंटिंग छोटी म्हणायला मी कुठेतरी विकतो म्हणाल. मग त्यानं अशीच ती विकली आणि तिकिटाचे पैसे कसे तरी केले फ्लाईटचे आणि दिल्लीला गेलो. आम्ही गेलो तर दिल्ली गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट मध्ये गेलो आणि तिथल्या डायरेक्टरला भेटलो. तिनं मग ममताला फोन लावला आणि ममता म्हणाली गायतोंडे भेटत नाही म्हणाले कोणाला. तर मग आम्ही असं सांगितलं तर अमोणकर ना गायतोंडेनं सांगा म्हणून की शांतराम अमोणकर निरोप घेऊन आलेत म्हणून ताबडतोब या म्हणाले आत्ताच्या आत्ता. आम्ही ताबड आणि मी माझा एक वॉटर कलरचा असा पोर्टफोलिओ बिटफोलिओ घेऊन गेलो होतो. जमलं तर म्हटलं दाखवलं त्याला काय आहे का म्हणून. आम्ही गेलो तिकडं गेलो आणि बसलो आणि कोकणी बिकणी बोलले आमच्या बरोबर आणि मस्त आरामात दोन 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 अडीच तास गप्पा मारल्या. आणि ममता सुद्धा विचारात पडली, अरे म्हणाले गायतोंडे म्हणाले कोणावर बोलत नाही, तुमच्या बरोबर म्हणायला लागले, बिंदास म्हणाले असे पहिल्यांदाच भेटलेत आणि म्हणाले हसत खेळत गप्पा मारतायत म्हणायला लागले. काय म्हणायला लागले, कदाचित म्हटलं आम्ही घेऊन आलो असेल म्हणून म्हणायला लागले. नंतर त्याने आम्हाला वेगळ्या म्हणजे काय काय आम्ही त्यांना प्रश्न विचारत असे तर फार बोलत नव्हते पण प्रश्न म्हणजे कारण त्यांना थोडासा त्रास व्हायचा मानेचा पण ते कम्फर्टेबल होते. म्हणजे आम्ही असं कधी एकदा जातात हे असं वगैरे त्यांच्या चेहऱ्यावर काही आम्हाला वाट दिसलं नाही. मग म्हटलं आम्ही म्हटलं पेंटिंग आणली आहे म्हटलं दाखवू का. हा आणा आणा म्हणायला मग माझ्या मित्राने पण पेंटिंग दाखवली. मी पण माझी आपली पेंटिंग मी आपण ऍब्स्ट्रॅक्टच करायचो आणि पेंटिंग माझी एक एक दाखवले म्हणजे बसले बघत असे सगळे पेंटिंग दाखवली. काय आशा आहे का म्हटलं मला म्हणजे इंग्रजीमध्ये विचारलं मी इज देअर एनी होप फॉर मी. हो येस येस म्हणायला लागले येस येस असं म्हटलं. मग आम्ही ते बंद केलं. मग इकडच्या तिकडच्या गप्पा केल्या. त्यांची पेंटिंग मग बघितली. आतमध्ये दोन तीन पेंटिंग होती त्यांची शेवटची. आणि नंतर मग तिकडे बघतो तर फोटो निसर्ग दत्त महाराजांचा. मी चाट पडलो. अरे म्हटलं हे इकडे कसे काय असे मिश्किल हसले म्हणायला लागले आणि म्हणाले अरे म्हटलं या माणसाला म्हटलं आम्ही म्हटलं 1979 पासून म्हटलं 78 पासून म्हटलं आम्ही यांची पुस्तकं वाचतोय. हो का म्हणायला लागले. आणि रमण महर्षींचा पण फोटो होता. मग ते फार एलॅबोरेटली त्याच्यावर त्या विषयावर बोलायला तयार नव्हते. म्हटलं ओके म्हटलं बरं आहे म्हटलं गुड म्हटलं ऍटलीस्ट म्हटलं कोणतरी दोघे जण कॉमन इंटरेस्ट असलेला माणूस भेटला म्हटलं असं म्हणून मला आनंद झाला. आणि नंतर मग आम्ही थोड्या गप्प मारले आणि चहा बिया घेतला काय ते सगळं झालं आणि मग आम्ही गुड बाय म्हणून आलो तिकडनं. गायतोंडेंना भेटला. हा सॉरी सॉरी बोल. हा सांग. नाही जसा तर तो गायतोंडेंना भेटला तसं आता सगळेच सॉल्वर सगळे गोव्यातलेच उदाहरणार्थ सुजाची वगैरे भेट झाली का? नाही सुजाला भेटायचा योग आला नाही. बेंद्रेना भेटलो. बेंद्रे आम्हाला लेक्चर्स घ्यायला यायचे. अच्छा वर्षात एकदा बेंद्रे लेक्चर्स घ्यायला यायचे. माणूस एकदम सोन्यासारखा होता तो. गोल्डन मॅन. थंड बोलायचे शांतपणे आणि क्लिअर कट मस्त सांगायचे आम्हाला. स्वच्छ असायचं त्यांचं. स्वच्छ सगळं स्पष्ट काहीही विचारा तुम्ही आणि कधीच असं एक्साइट नाही काय. आणि दुसरे म्हणजे आंबेडकर. आंबेडकर वसंतराव आंबेडकर. मला वाटतं संपर्क तुटलाय. सुहास हॅलो सर त्यांच्या नेटवर्कचा प्रॉब्लेम झालेला दिसतोय. अच्छा हो
आपल्याकडे नाहीये ना. हा हा थोडासा नेटवर्कचा प्रॉब्लेम झालाय मला वाटतं तुझ्याकडे. हॅलो हॅलो ऐकू येत. हो आता आता येत आहे पण ते जात आहे. ओके हा ओके हा आता बरोबर आहे. हा येत बोल ना. हा सुजा तर हे तसे आम्ही स्टॉलवर्ट्स ना बाकी सुजाला तर भेटायची काही शक्यच नव्हतं. हा यायचा तो तो शांताना मामणकरना भेटायला यायचा खास त्यांच्याकडे लोणचं बिणचं जेवायला. अच्छा हा शीतकडी आणि लोणचं वगैरे जेवायला खास तो शांताराम मामणकरांच्याकडे वगैरे यायचा. पण त्याला प्रत्यक्ष भेटायचा काही योग आला नाही मला. आणि तेव्हा एवढी नावं पण त्यांना मिळालेली नव्हती. तसं आपल्या दृष्टीने एवढे फेमस पण नव्हते ते. नंतर नंतर होत गेलं. नंतर सगळं झालं ते 2000 नंतर झालं ना. हो पण मग तू कॉलेजमधून बाहेर पडल्यावर काय केलं? पेंटिंग सुरुवात केली डायरेक्ट? नाही मी मुंबईला एक महिनाभर राहिलो. तिथं काही इंटेरियर डिझाईन मध्ये काय पोटाची व्यवस्था करायला पाहिजे ना. हो मग काहीतरी जमतं का बघितलं ते काही जमीन आम परत आलो. मग इथं आमचा फॅमिली बिझनेस आहे तिथं म्हटलं जॉईन होऊया. पण तिथं फॅमिली बिझनेस मध्ये जॉईन झालो. बर पार्ट टाइम मी करायचो थोडा फॅमिली बिझनेस मध्ये आणि उरलेल्या वेळात मग पेंटिंग करायचो. पण मी दररोज पेंटिंग करायचो. अच्छा मी दररोज काम करायचो. कामामध्ये तसा खंड पडला नाही. जरी मी ते हे करून धंदा करून आमचा बिझनेस सांभाळून मी पेंटिंग करायचो तरी पण माझ्या पेंटिंगवर तसा काही काहीच परिणाम झाला नाही. 82 पासून पेंटिंग करण्यावर 82 पासून तुझं काम सतत चालूच आहे. सतत चालू आहे. सतत चालू आहे. बर याच्यामध्ये कधी असं थांबावं किंवा असं काही वाटलं तुम्ही? ते काय होतं ते एक व्यसन कसं होतं तेव्हा म्हणतो विकायचा काही प्रश्नच नव्हता. हो आणि कोणी घेत पण नव्हते. कोणी घेत पण नव्हते पेंटिंग. हा वर्षात एखादं एक पेंटिंग कोणाला आवडलं तरी आम्ही खुश व्हायचो. त्याच्याबद्दल एक तुला गमतीशीर हे सांगतो माझा किस्सा. 1995 का 96 मध्ये कधीतरी माझे आणि 5 मित्र आम्ही लीला बीच मध्ये मोठ्या काय म्हणतात तसं डिफिकल्टीने तिथं एक मोठा हॉल घेतला. त्यांनी मित्रांनी म्हटलं एक्झिबिशन करूया म्हणून तो एक हॉल घेतला आणि तिथं सगळी एक्झिबिशन वगैरे सगळं लावलं 5 जणांनी मिळून आणि पैसे बिसे कुठून इकडनं तिकडनं काढून खर्च केले आणि लावलं लावलं आणि आम्ही आता वाट बघतोय म्हणजे लावलं आणि एवढ्यात तेव्हा तो कुठल्या वर्षी तो प्लेग आला होता. बघ एकदा कधीतरी प्लेग आला होता 1995-96 का कधीतरी मला आठवत नाही आता. आणि सगळे फ्लाइट कॅन्सल सगळे फ्लाईट कॅन्सल यायला म्हटलं आता काय करायचं. एवढा म्हटलं खर्च केलाय सगळं हे केलंय म्हटलं आणि आम्ही आपलं एक्झिबिशन केलं आणि तो एक्झिबिशन ह्याचा हॉटेलचा ओनर म्हणाला 3 दिवसात जर तुमचं काही खपलं नाही 2 दिवसात तर तुम्हाला म्हणायला इथून तुम्ही तडक म्हणायला पेंटिंग घेऊन निघून झाला म्हणायला आपण आणि थांबणार नाही म्हणा. आता म्हटलं 2 दिवसात काय करणार म्हटलं तरी पण म्हटलं बघूया म्हटलं काय होतं ते. कोण नाही बघायला पेंटिंग एक चीट पाखरू सुद्धा आलं नाही. आणि दुसऱ्या दिवशी एक ब्रिटिश बाई आली. एक ब्रिटिश बाई आली सगळं एक्झिबिशन असं सावकाश आरामात मस्तपणे बघितलं आणि आम्ही काय केलं होतं प्रत्येक आर्टिस्टने आपला आर्टिस्ट स्टेटमेंट म्हणून दिला होता. काहीतरी लिहायचं असतं ना तिथं. पण तो माझा एक मित्र आहे फ्रान्सिस डिसुझा म्हणून दोस्त त्यानं पण लिहिलं होतं मी लिहिलं होतं सगळ्यांनी लिहिलं होतं. तर त्या बाईनं फ्रान्सिसची पेंटिंग बघितली त्याच ते लिहिलं होतं तो आर्टिस्ट स्टेटमेंट बघितला आणि थोड्या वेळानंतर म्हणाली हे कोणाची पेंटिंग? तर फ्रान्सिस म्हणला ही माझी पेंटिंग आहे. मला हे लिहिलंय तिची जरा कॉपी मिळेल का म्हणायला लागली. बर आणि तेवढी ते लिहिलेलं तिची कॉपी घेतली आणि गेली. म्हणजे तिला तेच आवडलं पेंटिंग पेंटिंग काय नाही. आम्ही 2 दिवसात घाशा गुंडाळला आणि परत घरी. नंतर तशी जी प्रथा होती की बा जहांगीर मध्ये वगैरे शो करायची त्यात तुझा कधी शो दिसला नाही मला.
जहांगीर आर्ट गॅलरीत तू किती शो केले होते? मी जहांगीर मध्ये एकही शो केला नाही. तू केलाय तो परवा मागे कोणा मला आठवतच नाही मला तुझं म्हणजे शो तेव्हा बाहेर जाणं म्हणजे एक्झिबिशनला वगैरे करवडणं ते परवडण्यासारखं नव्हतं. त्यामुळे इकडे काय झालं होतं, हा त्याच्यामध्ये एक गोष्ट आली होती 1990 मध्ये इकडे एक डच माणूस आला रिटायर होऊन त्यानं फ्लाइंग डचमॅन गॅलरी ऑफ आर्ट म्हणून सुरू केली. आणि ते एक जुनं घर घेतलं त्यानं कलंगूटला आणि फ्लाइंग डचमॅन गॅलरी आणि आम्ही 5 जण आर्टिस्ट आणि त्यांचा एक ग्रुप केला कॉन्टेम्पररी कलर्स म्हणून आणि आम्ही 5 जण आर्टिस्ट त्या तो लावायचा तिकडं. आणि कोणतरी असे टुरिस्ट तेव्हा यायचे फॉरेनर्स मिळणार ते कधीतरी एखादं दुसरं पेंटिंग आणि मी अॅबस्ट्रॅक्ट करत असल्यामुळे माझं कधीतरी एखादं वगैरे जायचं. बाकीचे थोडे फिगरेटिव्ह पेंटिंग करणारे होते त्यांची थोडी कपायची. असं 1-2-3 वर्ष चाललं आणि नंतर तो आणि कडे दुसरीकडे गेला आणि मग ती गॅलरी बंद झाली. पण ती पहिली प्रोफेशनल आर्ट गॅलरी गोव्यामध्ये फ्लाइंग डचमॅन गॅलरी ऑफ आर्ट म्हणून त्यातनं ती राजश्री ठक्कर म्हणून आहे ती चांगली विकायची. नंतर मोहन नाईक म्हणून आणि एक आर्टिस्ट आहे तो पण खूप चांगली पेंटिंग विकायचा तिकडं. पण माझी काय अॅबस्ट्रॅक्ट असल्यामुळे काही विशेष खपत नव्हती आणि लोक पण म्हणायचे काय याला वेड लागले हा काय खराटे मारतो पे कॅनव्हासवर आणि असं करतो. आणि मुंबईला आम्ही दरवर्षी वारी करायचो. कोकणी कसं बोलतात ते तिरकस म्हणा काय हे वाक्य तुझे म्हणलं काय आपलं कोकणीत कसं बोलतात ते कि ते कॅनव्हास याच्यावर खरवडतात म्हणजे काहीतरी खरडतो हा असं वागणं तिकडं. आणि म्हणायला लागला याला पेंटिंग म्हणतो. आणि मुंबईला सुद्धा मला तोच अनुभव आला. आम्ही 90 पर्यंत फक्त काय झालं की 1998-99 पर्यंत काय झालं मी मुंबईला दरवर्षी जायचं सगळ्या गॅलरी पालथ्या घालायच्या सगळ्या गॅलरीकडनं रिजेक्शन यायचं आणि ती पेंटिंग घेऊन परत यायचं. ते म्हणायचे काय चाललंय तुझं हे काय पेंटिंग आहे अमुक तमुक मी करतो ते अरे काय अर्थ नाही वगैरे सगळे. तेव्हा अंजलीला मेनन वगैरे एकदम टॉपला होत्या. आणि नंतर काय झालं की फिगरेटिव्ह पेंटिंग सगळीकडे चालायचं त्यामुळे मी परत आणि नंतर 98 मध्ये काय झालं 99 मध्ये मला ते हरीश छगनलाल म्हणून भेटले ते कलेक्टर मोठे. तर त्यांच्या मिसेसला माझी पेंटिंग खूप आवडली. मग तिनं म्हणाली आपण तुझी पेंटिंग म्हणाली करते एक्झिबिशन बरं आहे म्हटलं. तिने कुठे गोव्यात केलं? नाही नाही मुंबईलाच क्लासिक सोर्स म्हणून त्यांची गॅलरी होती चौपाटी सीफेसला. तिथं तिने 98 आणि 2000 पर्यंत 2 एक्झिबिशन केली आणि दोन्ही सेल आउट एक्झिबिशन. ज्या एक शरयू दोषीने इनॉग्रेट केलं होतं दुसरं जहांगीर सभावालानी केलं होतं जहांगीर निकलसननी पण पेंटिंग घेतली तेव्हा. आणि तेव्हा बरं चाललं ते 2 वर्ष एकदम सेल आउट शो झाले माझे. सेल आउट शो झाल्यानंतर नंतर त्यांची तब्येत बिघडली आणि मग त्यांनी ती गॅलरी बंद केली परत शून्यावर पारा. काही नाही गोव्यातच आहेत का सध्या? ते गोव्यात आहेत पण ते एकदम बेडरिडन आहेत सध्या. काही नाही आता काही हे नाही. 90 जवळ पोहोचलेत आणि त्यांना बरेच एलिमेंट्स वगैरे आहेत. पण त्यांच्या बरोबर राहून मला नंतर ते माझे चांगले मित्र झाले. त्यांच्या बरोबर राहून मला मग ते सगळे आर्ट मार्केट वगैरे कसं चालतं काय चालतं आतमध्ये कसं बाहेर कसं हे सगळं त्यांच्या बरोबर राहून मला कळायला लागलं. मग त्याने मला ते सगळं समजावून सांगितलं आर्ट वगैरे कसं चालतं मार्केटिंग कसं चालतं ऑक्शन कशी चालतात काय होतं. मग त्यांच्याकडे सगळं कलेक्शन वगैरे त्यांनी मला दाखवलं ते सगळं मी बघितलं ओरिजिनल सगळी बंगाल स्कूल पासून ते खाली साऊथ पर्यंत. आणि ते तर टॉप 10 कलेक्टर्स मध्ये होते ना भारताच्या. त्यामुळे त्यांच्याकडे गणेश पॉइंट बिनेश पॉइंट सगळे असे 10-10, 15-15 गणेश पॉइंटचे टेम्पराज सोजा वगैरे असे कितीतरी होते. हो फन कलेक्शन होत आणि ते सगळं मला बघायला मिळालं. आणि ते माझे मित्रच झाले कारण गोव्यामध्ये मी त्यांना इथे प्रॉपर्टी घेण्यासाठी वगैरे मदत केली होती त्यामुळे एकदम पर्सनल फ्रेंड झाले होते ते माझे. त्यामुळे तिथं काय म्हणतात तसं त्यांनी मला प्रमोट करण्याचा प्रयत्न केला पण नंतर तब्येतीमुळे त्यांना काही विशेष झालं नाही आणि नंतर मी पण कंटाळलो परत परत मुंबईला जाऊन. आता म्हटलं इथं गोव्यात काय होतं ते करायचं म्हटलं. अच्छा आणि गोव्यात मग 1-2 गॅलरी आहे तिथं. मग गोव्यामध्ये बघतो तर नॉर्मल परिस्थिती सगळीकडे अशीच होती की आर्टिस्ट थोडे विकायचे पेंटिंग पण सगळे चिडीचूप. कोण कोणाला कुठं विकतो काय विकतो कोणीच कोणाला सांगत नाही.
आणि गॅलरी काय, गॅलरी पेंटिंग विकायच्या कुठल्या तरी फॉरेनरला, कुठेतरी माझं पेंटिंग असं जपानला गेलं एवढं मला कळायचं. जपानला गेलं तर त्याचा मला तसा पैसे, पैशाच्या पलीकडे काही फायदा नाही किंवा मुंबईच्या एका कुठल्या बाहेर नाही घेतला तर मला कोण तो माहित नाही, गॅलरी नाव सांगत नाही, माझं पण नाव त्याला सांगत नाही, त्याचं नाव मला सांगत नाही. आता करायचं काय, हे असंच काय चालत राहून उपयोग होणार नाही ना. म्हणताना मग मी एक म्हटलं त्याच्यावर, म्हटलं हे म्हटलं काय बरोबर दिसत नाही आपल्याला म्हटलं. मग मी तेव्हाच मी 2004 मध्ये माझं नवीन घर बांधलं होतं मी आणि भावाने मिळून. म्हटलं माझा एक मित्र होता, आता तो सध्या झुरीचला सेटल झालाय देव म्हणून, मित्र आणि स्टुडंट आर्टिस्ट, तो आता झुरीचला आहे आर्टिस्ट. तर त्याची जरा अशी पब्लिक रिलेशन वगैरे बरी होती, त्याने इकडे एक गॅलरी पण उघडली होती गोव्यामध्ये बरीच वर्ष. आणि तो एक्झिबिशन वगैरे करायचा कमिशन वर बेसिसवर. हो, आणि माझा तो स्टुडंट निघाला, नंतर तो स्वतः पेंटिंग करून हे करायला लागला. आणि मग त्याने आणि मी असं ठरवलं की आपण म्हटलं पर्सनल रिलेशनशिप बायर बरोबर डेव्हलप करायची म्हटलं. हे काय म्हटलं बाकीचं खरं नाही म्हटलं, आणि कोण कोणाला सांगत नाही म्हटलं, सगळे गुपचूप म्हटलं पेंटिंग विकतात. पण म्हटलं हे काय आपण म्हटलं पर्सनल बायर बरोबर डायरेक्ट कॉन्टॅक्ट डेव्हलप करायचे. नंतर तो आणि मी मिळून असे कुठला एखाद दुसरा बायर मिळतो, त्याला एकदा स्वस्तात पेंटिंग समजा विकला आम्ही, तर त्याच्या घरात जर लागलं तर बाकीचे कोणतरी येतात ना त्याच्याकडे बघतात, मग तो सांगतो. असं आम्ही सुरू केलं. आणि नंतर म्हटलं हे काय म्हटलं बरोबर नाही म्हटलं. मग बाकीचे माझे मित्र होते त्यांची पण पेंटिंग खपत नव्हती. अरे म्हटलं माझं घर आहे, म्हटलं मी पणजीत आहे, आणि पणजीत मग घरी लोक माझ्या व्हिजिट करायला लागले. माझं घर पणजीत असल्यामुळं मला लोकेशनचा फायदा तसा खूप आहे, म्हणजे कर्तृत्व म्हणजे याच्यापेक्षा, म्हणजे ते मी बाकीच्यांची पेंटिंग विकतो असं म्हणजे त्याच्यामध्ये तो एक महत्वाचा भाग आहे लोकेशन. कारण बरेच लोक कुठून येतात, लंडनहून येतात, कुठून येतात, गोव्यात आले की त्यांना पणजीत येतात येतात असते, त्यामुळे त्यांना मला भेटणं सोपं जातं. इतर कुठेतरी दूर गावात कुठेतरी जाणार त्याच्यापेक्षा. पण त्यांना माझी, मी आधी 2-3 मित्रांची पेंटिंग, माझ्या एक स्टुडंट आहे शिल्पा तिची पेंटिंग अशी लावली होती. मग त्यांची पेंटिंग पण लोकांना माझं आवडत नाही, त्यांना कदाचित त्यांचं आवडू शकतं ना, दुसऱ्या कोणाचं तरी आवडू शकतं. त्यांची विकली मी, विकल्यानंतर मला वाटलं की हे बरं आहे म्हणून. कोणाची तरी खपत आहेत ना, जिथं कोणाचीच खपत नाही तिथं कुठल्या तरी आर्टिस्टची खपत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे ना. माझी नसली म्हणून काय झालं. आणि एकदा त्या दुसऱ्या आर्टिस्टला जर कॉन्फिडन्स असेल तर तो पण माझं नाव सजेस्ट करणारच ना त्याच्याकडे कोण आलं तर. ह्या दृष्टीनं मी ते सुरू केलं आणि त्याचा मला बराच फायदा झाला. मग बाकीच्या आर्टिस्टला पण माझ्यावर विश्वास वाटायला लागला की मग ते पण त्यांच्याकडे कोण आर्टिस्ट आले तर ते पण माझं नाव सजेस्ट करतो की तुम्हाला ऍब्स्ट्रॅक्ट पेंटिंग पाहिजे सुहासच्याकडे जा, मग जा हा फोन नंबर त्याचा. मी पण माझ्याकडे कोण आले तर त्यांना सांगतो माझं पेंटिंग त्यांना आवडलं, ओके तुम्हाला आणि कोण आर्टिस्ट पाहिजे. कारण कितीही जरी तुमचं पेंटिंग कोणाला आवडलं तरी अख्खं घर काय तो तुमच्या एकट्या पेंटिंगने भरणार नाही. आणि तुम्ही कितीही जरी तुमचा बाहेर लपवला आज ना उद्या तो शोधून काढणार. त्याच्यापेक्षा आपणच त्याला जर सांगितलं तर जास्त बरं ना, ट्रान्सपरंट राहतो सगळं. हो ट्रान्सपरंट राहतं. मग आम्ही माझ्याकडे सगळे लिस्ट आणि फोन नंबर होते, एक फोन नंबर आणि लिस्ट, तुला जा त्याच्याकडे फोन कर, माझं नाव सांग पाहिजे तर मी पाठवलंय म्हणून, आणि जा त्याच्याकडे आणि पेंटिंग घे त्याच्याकडनं विकत. थोडी एखाद दुसरी पेंटिंग मी माझ्याकडे पण ठेवायचो, लावायचो पण पेंटिंग मी लावतो कोण आले तर त्या प्रकार. आता मी फिगरेटिव्ह काय पेंटिंग करत नाही पण कोणाला फिगरेटिव्ह आवडतात तर मी दाखवतो, अमुक अमुक आर्टिस्ट फिगरेटिव्ह पेंटर्स आहेत त्यांच्याकडे तुम्ही जावा घ्या, माझ्याकडचं आवडलं तर माझ्याकडचं घ्या. त्याचा फायदाच झाला, त्याचा फायदा सगळ्यांना होतो हे महत्वाचं. म्हणजे सगळ्या आर्टिस्टना असं जर आर्टिस्ट लोकांनी करेल तर त्याचा फायदा सगळ्या आर्टिस्टना होईल. हे असं लपून 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 राहण्यापेक्षा मोकळं राहिलं. माझा मी आता अनुभवानं सांगतो ना, माझा अजिबात काडीचाही नुकसान नाही, माझा 100 पटीने फायदा झालेला आहे. इनफॅक्ट माझी पेंटिंग खूप खपतात याच्यामुळेच असेल कदाचित, पण बाकीचे आर्टिस्ट पण पाठवतात माझ्याकडे. कारण त्यांना विश्वास आहे की मी पण त्यांच्याकडे पाठवणार. खरंच ही चांगली आहे कल्पना ही सगळी. ही जर आता समजा मोठ्या शहरामध्ये मुंबईमध्ये दूर दूर आर्टिस्ट राहतात, कुणाला तसं जाणं म्हणजे सहसा फार कठीण आहे. आर्टिस्टच्या घरी चला रे आणि तिकडे मग ते बघा रे अमुक तमुक असं.
त्यामधनं आर्टिस्टनी जर सांगितलं त्यांना ओके बाबा हे आर्टिस्ट आहेत, हे फोन नंबर आहेत, तुम्ही फोन करा, म्हणजे तुम्हाला आवडत असेल त्या आर्टिस्टनी जरी तुम्ही सुरुवात केली. हो म्हणजे मला आवडणारे समजा एकदा 5 आर्टिस्ट असेल, मी 5 आर्टिस्टचं नाव सजेस्ट केलं, ते 5 आर्टिस्ट कडे जाऊ शकतात ना फोन करून अपॉइंटमेंट घेऊन, किंवा त्यांना कुठल्या तरी एका ठिकाणी बाबा तुझं पेंटिंग आहे तर ते घेऊन ये एका ठिकाणी विशिष्ट ठिकाणी, असं बाहेर सांगू शकतात ना. काही करू शकत, काही होऊ शकतं, हो काही होऊ शकतं. बेसिकली काय आहे की बायरचा आणि माझा एक अनुभव आहे की बायर लोकांना आर्टिस्टना भेटायला आवडतं, त्यांना माहिती पाहिजे असते आर्टिस्ट कसा आहे, काय आहे, तो काय करतो, का काम करतो वगैरे, असं त्यांना पाहिजे असतं. त्यामुळे आर्टिस्टना भेटायला त्यांना बरं वाटतं. त्यामुळे हे जर असं आर्टिस्ट लोकांनीच करेल तर मुंबई सारख्या ठिकाणी वगैरे अतिशय चांगली सोय होईल. आता कोणाला कमिशन घ्यायचंच असेल तर तो घेऊ शकतो, पाहिजे तर घेऊ शकतो. बरोबर, त्याच्यामध्ये काही दलाल ही संज्ञा कमी होईल, गॅलरीवाले हे कमी होईल. आणि साधी गोष्ट आहे ना, ज्याला माझं पेंटिंग आवडतो तो स्वस्त आहे म्हणून काय दुसऱ्याचं पेंटिंग घेणार नाही ना, सहसा तरी नाही. तो माझा आवडतो तो माझं घेणार, त्याचा आवडतो त्याचं घेणार. बापरे, सर्वसाधारणपणे. तर ही कल्पना इतकी चांगली आहे माझ्या बाबतीत तरी, ती यशस्वी ठरली. आणि बाकीच्या बाबतीत यशस्वी ठरायला मला तरी काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम वाटत नाही. वा छानच आहे रे. हा कन्सेप्ट जो आहे की नाही, हा कन्सेप्ट प्रमोट केला पाहिजे. आणि आर्टिस्टने थोडा विश्वास, आता किती दिवस तुम्ही इनसेक्युरिटीने जगणार मरेपर्यंत? तुम्ही इनसेक्युरिटीने जगला, आपला बाहेर त्याच्याकडे त्याची पेंटिंग खपली, तुझी त्याची एवढी खपली, माझी एवढी खपली, एवढं करत राहणार? माझा माझ्या डोक्यात तोच विचार होता. मी असं विचार करायचो, हे मोठे मोठे आर्टिस्ट सो कॉल्ड पुरोगामी आणि अमुक आणि तमुक आणि लेफ्ट लिबरल आणि काय आणि काय, हे लोक आपल्या दुसऱ्या आर्टिस्ट बद्दल म्हणजे आपल्या कलीग बद्दल 4 शब्द बरे बोलत नाही पब्लिक मध्ये. किंवा त्याला कधी एक्झिबिशनला गेले तर पेंटिंग बाबा आवडतं की नाही हे सुद्धा त्या आर्टिस्टला सांगत नाही, की फ्रेम कुठून केली आहे तू, तो कॅनव्हास कसला वापरलाय. गेल्या वर्षीचा शो तुझा छान होता फार. हो, गेल्या वर्षीचा तुझा शो छान होता. यावेळीचं काही बोलायचं नाही. हे असं 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 बघायचं पेंटिंग कडे, कुठले कलर ब्रँडचे वापरले तू, गोल्डनचे वापरतो अॅक्रेलिक्स की फ्रेमिंग कुठून केलं, फ्रेमिंग कुठून केलं, तुला आवडतं तर आवडतं पण सांगलं काय बाबा, जीप जड, जीप काय जडून पडत नाही ना, त्याला बरं वाटत, कोणाला तरी बरं वाटत ना, आनंद होतो ना थोडा तुझ्यामुळे, जर दुसऱ्याला आनंद झाला तर नुकसान काय. हे जवळपर्यंत चित्रकार लोक करत नाही ना, तोपर्यंत काय करत नाही. नाही, एवढा विचारच आपल्याकडे होत नाही. हा एक बेसिक भाग, तुझ्यावर पुस्तकांचे संस्कार झालेत, वाचनाचे संस्कार झालेत, त्यावेळी तू इतकं वाईडर विचार करू शकतोस आणि तो प्रत्यक्षात आणू शकतोस. म्हणजे कुठलाही संकोच न बागता किंवा कुठलीही मनात काय म्हणतात त्याला शंका न बागता तू ते करू शकतोस. अरे तो व्यवहारिक विचार आहे ऍक्च्युली, ह्याला काय फार मोठी अक्कल लागते असं नाही. एक म्हणजे त्याला डेअरिंग लागतं, म्हणजे धाडस, त्याला धाडस, हो त्याला डेअरिंग पाहिजे. तुम्हाला दुसऱ्याला बरं म्हणायला डेअरिंग लागत वाटलं तर. बरोबर, तेवढं तरी बाबत 4 शब्द म्हणून सवय होते. आपण जर बरं म्हटलं, आवडत नाही तिथं गप्प बसा, मी म्हणतो काही बोलू नका, सांगू नका, पण ऍटलिस्ट आवडत तरी ते तरी सांगा त्याला. आपलं जिवंत असताना त्याला कळू दे तरी आपलं पेंटिंग 4 आर्टिस्टना आवडलं म्हणून. वा, खरं, नाहीतर मेल्यानंतर आपलं ते भजन करणं आणि त्याला कुठली तरी अवॉर्ड देणं काय अर्थ नाही. छान आहे, खरंच चांगली कन्सेप्ट आहे. आणि म्हणूनच मी ठरवलं की तुझ्यावर ज्यावेळी आपण रत्नावर त्या ह्याच्यावर जरा फोकस करूया जास्त, म्हणजे हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावं असं मला वाटतं. हो, हा कन्सेप्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत, आणि तो व्यवहारिक कन्सेप्ट आहे, त्याच्यामध्ये असं काय फार मोठं तत्वज्ञान आहे वगैरे असं नाही, व्यवहारिक कन्सेप्ट आहे. हो हो, पण याचा तुला खूप उपयोग झाला. मला खूप उपयोग झाला ना, मला खूप उपयोग झाला. मी कधी कधी SMS वर मेसेज पण पाठवतो, अरे बायर्स ना, या आर्टिस्टचं पेंटिंग एक्झिबिशन चांगलं आहे, ते जाऊन जाऊन बघा आणि तुम्ही वाटलं तर घ्या पण म्हणून. अच्छा, त्याला चांगला आहे रिस्पॉन्स मिळतो त्याला, तो मी फॉलोअप करत नाही रिस्पॉन्स मिळाला की नाही ते, पण त्या माणसाला पण कळतं, बायरला पण कळतं की माझ्याकडे जर तो आला तर मी त्याच्या गळ्यात पेंटिंग मारणार नाही.
हे पण त्याला कळतं. त्यामुळे तो बाहेर माझ्याकडे बिंदासपणे येतो. घरी आलेला जो बाहेर असतो की नाही त्याला मी आधीच सांगतो, घरी आला म्हटल्यानंतर ते पेंटिंग घेतलं पाहिजे वगैरे असली कसली जबरदस्ती नाही. तू आलाच हेच उपकार आहे. कुणाला जरी पेंटिंग आपलं आवडतंय हेच खूप आहे. त्यामुळे मी आधीच सांगून टाकतो माझं पेंटिंग तू घरी आला म्हणजे तू पेंटिंग घेतलं पाहिजे असला कसला प्रेशर नाही. तू 10 वेळा ये, 5 वेळा ये, बायकोला घेऊन ये. काही लोकांची पद्धत घ्यायची कशी असते, आता युरोपियन बायर्स असतात त्यांची घ्यायची कशी पद्धत असते, तू सकाळी येतो परत मग संध्याकाळी आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन येतो मग दुसऱ्या दिवशी आपल्या आईला घेऊन येतो आणि मग तो ठरवतो घरी जाऊन. आपल्या इंडियन लोकांमध्ये नॉर्मली ते एकदा येतात आणि पटकन ठरवतात आणि घेऊन जातात. असे वेगवेगळ्या प्रकारचे बायर मला आता या इतक्या 10 वर्षामध्ये खूप प्रकारचे बायर दिसले, भेटले. चित्रकार लोक येतात माझ्याकडं, ते बसतात आरामात, ते सगळेजण म्हणजे व्यवस्थित गप्पा मारतात बिंदासपणे. लपवण्यासारखं काहीच नाही. जास्तीत जास्त लपवायचं म्हणजे काय, तुझी पेंटिंग माझ्यापेक्षा जास्त गपली याच्यापेक्षा आणि कसली सिक्रेट असते आर्टिस्टची, कसलीच नाही. खरंय खरंय. आणि काय ती तुझी टेक्निक याच्यापेक्षा आणि सिक्रेट काहीच नाही ना. मग त्याप्रमाणे मग बाहेर सुद्धा तुमच्याकडे बिंदास येतात. मला विचारतात लोक, त्यांच्याकडे समजा कुठली पेंटिंग आली, कुठली घेऊन आला तर ते मला विचारतात बाबा याची पेंटिंग तुला कशी आवडतात. मग मी त्यांना स्पष्टपणे सांगतो जरी ही माझ्या टेस्टची नसली तरी ती पेंटिंगची क्वालिटी चांगली आहे, स्टँडर्ड चांगला आहे. म्हणजे माझ्या आवडीतली नसली तरी मी त्या पेंटिंगचा स्टँडर्ड जज करतो. त्या पेंटिंगचा स्टँडर्ड म्हटलं उच्च कोटी उच्च प्रतीचा आहे. जरी ती माझ्या टेस्ट मध्ये नसली, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घ्या म्हणून मी स्पष्टपणे सांगतो त्यांना क्लिअरली. त्यामुळे काय होतं की घेणार मग जे बायर्स असतात की नाही ते त्यांच्या मित्रांना घेऊन येतात. आता दिल्लीचे कोणतरी इथं घर घेतलंय ते त्यांच्याकडे माझे 2 पेंटिंग आहे. आता तो मला परवा म्हणाला की अरे माझे आणि कोणतरी दोस्त लोक येणार आहे त्यांना पण मी घेऊन येतो या म्हटलं. अच्छा. याच्यामुळे 2 गोष्टी घडतात की एक म्हणजे तुमची बाहेर बरोबर प्रत्यक्ष ओळख होते. प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट हा खूप महत्वाचा आहे माझ्या मते. माणूस म्हणून जो आपण कॉन्टॅक्ट एस्टॅब्लिश करतो तो खूप महत्वाचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मला पूर्वी सरळ सांगतो आम्ही दुसरे मला पूर्वीपासून वाटायचं की आपण आपल्याला पाहिजे ते करायचं गोट्या ओढायच्या पेंट कॅनव्हासवर आणि ते दुसऱ्याला आवडावं अशी अपेक्षा करायची आणि ते त्यांना विकत घ्यावं ही पण अपेक्षा करायची. हे जरा जास्तीच होत आहे असं मला मनाच्या मनात कुठेतरी वाटायचं. म्हणजे आपण आपल्याला वाटेल तर तिथे आपण मी कॉम्प्रोमाइज करत नाही, निदान मी तरी करत नाही, मला पाहिजे तसंच करतो. पण हे सगळं तू जे करतोस त्याचा गोव्यातल्या आर्टिस्ट पोहोचतंय का तुझी तुझी तू काय केलंस फोनला फोनला काहीतरी तू केलंस तुला बघ काय झालं. आकाश जस्ट चेक इट. ओके 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 झालं ना. हा तर काय विचार मी विसरलो. नाही आपण आपल्याला पाहिजे ते करायचं, ते लोकांना आवडायला पाहिजे अशी अपेक्षा ठेवायची आणि त्याच्याकरता लोकांनी पैसे पण द्यायला पाहिजे अशी अपेक्षा ठेवायची आणि आपल्याला डोक्यावर पण घ्यावं अशी अपेक्षा ठेवायची. हे जरा जास्तीच होतंय का असं म्हणून माझंच मन मला विचारायचं. नाही पण ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे आता तुला सांगतो आता मुंबईमध्ये जवळजवळ सगळेच आर्टिस्ट गेले जे आले होते बाहेर ते सगळे आपल्या गावाला गेले, शहर सोडून गेले, दुसऱ्या शहरात गेले, छोट्या शहरात गेले. म्हणजे गेल्या 8-10 वर्ष हा सगळा प्रकार चालू आहे. उदाहरणार्थ कोरोनाच्या आधीपासून हे सगळं काय म्हणतात त्याला संक्रमण चालूच आहे. सगळेजण हळूहळू मागे जातात कारण ते खर्च कसा चालवायचा आणि कोरोना तर कोरोनामध्ये तर कंबरडच मोडलंय सगळ्या खूपच त्रास झालेला आहे. तर तुझी ही कल्पना काढली ती चांगली आहे. ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायला पाहिजे, आर्टिस्ट पर्यंत जायला पाहिजे, मग याच्यातून काहीतरी कदाचित निष्पन्न होईल. आणि आर्टिस्ट लोकांनी कसं आहे माणूस म्हणून बाहेरकडे लोक थोडे आर्टिस्ट मी असं बघितलं बाहेर नात मागणं शिव्या घालतात म्हणजे ज्याला काही कळत नाही. अरे पण तो तुझी पेंटिंग मी विकत घेतो ना. अच्छा. बायर आपले विकत घेणारे जे पेंटिंग आहे त्याच्यामध्ये कितीतरी प्रकार आहेत बघ. कोणतरी शो मारण्यासाठी घेतात,
कोणतरी आपल्या घराच्या मॅचिंग साठी घेतात डिझाईन म्हणून, कोण ती सिग्नेचर बघून घेतात, कोण आणि कशा करतात. पण हे सगळे बायर महत्वाचे आहेत, या सगळ्यांच्या मुळे आर्ट चालत. कारण हे जे पूर्वी जे सहज म्हणून घेतात तेच नंतर चांगले बायर, मोठे टॉप बायर सुद्धा होतात. मासानोरी बघा, मासानोरीने साधा कुठलं तरी कॅलेंडर बिलेंडर असलं फालतू पेंटिंग विकत घेऊन सुरुवात केली होती. त्यांना सांगितलं आणि अरे मासानोरी म्हटल्यावर तुला एक गंमत सांगतो. एक 5-7 वर्षापूर्वी माझी एक मार्गरेट म्हणून फ्रेंड आहे, आता मागे ती वारली होती ती, तर ती इथं सुनाप्रांत म्हणून एक आर्ट सेंटर आहे दत्तराज सालगाव ग्रंथ ते चालवायचे, त्याचे डायरेक्टर होते. तिथे काहीतरी मोठा प्रोग्राम होता, प्रोग्राम होता आणि मी गेलो नव्हतो त्या प्रोग्रामला. आणि तिथं मासानोरी आला होता. मासानोरी तुला माहित असणार म्हणजे हा रे कलेक्टर मोठा मोठा कलेक्टर बरोबर. हा मासानोरी तिकडे आला होता आणि त्यांच्या कलेक्शन मध्ये राज सालगावकरच्या कलेक्शन मध्ये माझं एक मोठं पेंटिंग आहे 5 फुट बाय 4 फुटाचं ते तिथं लावलं होतं. तर ते मासानोरीला ते पेंटिंग खूप आवडलं आणि तो म्हणाला हा आर्टिस्ट कोण. डायरेक्टर एकदम ती माझी फ्रेंड असल्यामुळे ती खुश झाली, आपल्या मित्राचं पेंटिंग मासानोरीला आवडलं. मला तात्काळ फोन आला, अरे म्हणायला लागली सुहास मासानोरी आलेला आहे म्हणायला लागली आणि त्याला तुझं पेंटिंग मला खूप आवडलं आणि त्याला तुला भेटायचं आहे आणि तू तात्काळ ये म्हणून. मी आंघोळ बिंघोळ केली आणि कपडे घालून गेलो तिकडं. गेलो तिकडं तर तो मासानोरी असा येरदारे मारत होता गार्डन मध्ये. मग तिने इंट्रोड्यूस करून दिलं मासानोरीला. मासानोरी असं फार बोलत नाही, हात बीत दिला मी. मासानोरी मी आपला नेहमीच असाच माझी वागणूक होती तुझ्याकडे बोलताना असते तशी. तर मासानोरी माझ्याकडे बघितलं असं मिश्किल हसला, आपल्याला तुझं पेंटिंग खूप आवडलं म्हणाला. पण म्हणाला तुझं पेंटिंग बघितल्यानंतर आपल्याला असं वाटलं की तू एक खूप असा दुःखी आणि कायम असा याचा माणूस असेल म्हणून, सिरियस आणि दुःखी माणूस असा असेल म्हणून. अरे रे देवा म्हणला. आता आता मासानोरी काय मी नावं ठेवू हे असं त्यानं म्हटलं म्हणून त्याला वाटलं तर तो काय करणार. हो आणि पेंटिंग वरनं काय आर्टिस्ट कसा असेल हे जज करता येत नाही ना. पण त्यानं केलं केलं म्हणून मी काय त्याला काय आता मूर्ख म्हणू का असं म्हणता येणार नाही ना. नाही नाही काय काही योग्य तुम्ही त्याला ते वाटलं ही गोष्ट खरी आणि त्याला ते स्पष्टपणे सांगितलं ना. हो त्यानं ते स्पष्टपणे मला सांगितलं आणि मी मग असलो म्हटलं तसं काय नाही म्हटलं. पेंटिंग करताना काय मूड असतो म्हटलं याच्याबद्दल म्हटलं वेगवेगळे असतं म्हटलं. पण आर्टिस्टचं म्हटलं तसा काही संबंध असतो तसं नाही असं मी म्हटलं. ओके म्हणाल तो नंतर एक दोन चार गप्पा झाल्या आणि तो निघून गेला. मग पण सांगायचा मुद्दा असा सांग मासानोरी तोच मासानोरी आता सगळं त्याने द्यायला काढलाय. इतकी वर्ष त्यांनी गोळा केली सगळी आर्टवर्क. अक्षरशः त्यांची स्पर्धाच असते रे. हो मी घेतो का तू घेतो ते मी माझ्याकडे पाहिजे हे माझ्याकडे पाहिजे तुझा अख्खा शो मी घेतला ती सगळी पेंटिंग घेतली म्युझियम केलं त्यांनी. आणि आता असं वैफल्यच आहे ना एक प्रकारे हे की हे कोण करणार हे कोण बघणार काढून तू कसं या अध्याय सगळ्या गोष्टीकडे अध्यात्मिक दृष्टीने कसं बघतोस. मी वास्तववादी दृष्टीने बघतो रे त्याच्याकडे. अध्यात्मिक दृष्टी असं नव्हे माणूस म्हटल्यानंतर काही गोष्टी या असणारच. स्वभाव वैचित्र्य ही असणारच. आता ती फार एकदम अशी म्हणजे कसं लबाड वगैरे असेल तर मग मी जरा सावध राहतो. पण बाकी असलं विचित्रपणा वगैरे असला तर म्हणजे सध्या तरी म्हणजे आताच्या माझ्या वयामुळे कदाचित असेल अध्यात्मामुळे असेल किंवा वयामुळे असेल मला सहन करण्याची शक्ती निर्माण झाली आहे. कारण माणूस म्हटल्यानंतर मी विचार केला तर तुला ते कुठेतरी डिफेक्ट एव्हरी काय सेंट हॅज गॉट अ फुलिश कॉर्नर अशी एक इंग्रजी म्हण आहे. नाही बरोबर आहे तू म्हणतोस. पण कसं होतं एक आयुष्यभर आपण ते करायचं आणि मग ते सगळं देऊन टाकायचं. ही जी काही सगळी हे असते ना हा जो काही प्रोसेस आहे तो फार सगळीकडे घालमेल करणारा असतो सगळीकडे आहे तो. हा सगळीकडे आहे. इव्हन मिस्टर छगनलालने पण आपली बहुतेक सगळी पेंटिंग आपल्या मुलांना यांना देऊन टाकली आणि उरलेली सॅफ्रनच्या थ्रू बहुतेक सगळी ठेवली हे केले लिक्विडेट केले ऑक्शन केले. बरोबर ऑक्शन केले. काय असतं तेवढ्या तेवढ्या प्रेमानं म्हणजे तेवढ्या पॅशनने त्या पेंटिंगवर प्रेम करणारा मनुष्य असल्याशिवाय
त्याच्या हातात ते देणं त्या माणसाला तेवढं ते त्याला पटत नाही. ते ज्या माणसाने ते एवढं रक्त काय म्हणतात तसं आठवून ते कलेक्शन केलेलं असतं ज्या प्रेमाने त्या तऱ्हेची त्याला लक्ष देणं प्रेम दुसऱ्या कोणाकडे शक्य असेल की नाही अशी शंका नेहमी असतेच. आता तेवढ्या तेवढी जर चांगली आपली संतती किंवा मुलं असतील तर ठीक आहे, नाहीतर मग ते इधर म्युझियमला देतात बाहेर. म्हणजे नॉर्मली कसं असतं, एक तर टॅक्स ब्रेक्स असतात नाहीतर म्युझियमला देतात, नाहीतर क्रिस्टीज आणि सॉथबीजच्या ऑप्शन मध्ये तुम्हाला दिसून येतं अमुक अमुक कलेक्शन मधनं आलेली आहे, अमुक अमुक कलेक्शन मधनं आलेली आहे पेंटिंग. ते कलेक्शन म्हणजे बेसिकली ते कलेक्टर सिनियर झाल्यानंतर किंवा त्यांचं वय झाल्यानंतर कदाचित त्यांना कोणी मूलबाळ नसेल तर ते मग ऑक्शनला काढतात. किंवा आणि दुसरी गोष्ट कशी असते ऑक्शनला काढल्यानंतर, एक गोष्ट म्हणजे एवढी मोठी किंमत देऊन घेणारा मनुष्य तो दर्दीच असणार ही तरी एक साधारण खात्री असते. एवढी मोठी किंमत मोजणारा ऑक्शनला क्रिस्टीजच्या किंवा ह्याला तो माणूस त्याची आता गायतोंडेचं पेंटिंग किंवा आणि कोणाचं रजाचं पेंटिंग 15-20 कोटी रुपये देऊन घेणार मनुष्य असंच काय टाकणार नाही तो कुठेतरी. तो त्याची काळजी घेणार ही तरी खात्री असते. म्हणजे कसं आपली मुलगी कुठे गेली तर ती व्यवस्थित सासरी चांगल्या घरात पडले ही तरी समाधान असतं. नाहीतर आपलं कुणाच्या तरी हातात ते संपवायचं आणि मग ते कसं तरी त्याची निष्काळजीपणे त्याची ह्याच्यापेक्षा मला वाटतं ऑप्शन नंबर रूट हा बरा आहे कम्पॅरेटिव्हली. पण ते होणं साहजिक आहे त्याच्याबद्दल काय, कारण कलेक्शन करणं हे पेंटिंग सारखं एक व्यसन आहे. एकदा ते सुरू झालं की नाही की लोक पैसे नसले तरी उधारीत पेंटिंग विकत घेतात एवढं एवढं त्याचं व्यसन असतं पेंटिंगचं. तू अरे गोव्यामध्ये बसून हे सगळं कसं काय रे बारीक लक्ष ठेवून असतो हो बारीक लक्ष असतं त्याचं कारण म्हणजे मला जे ट्रेनिंग मिळालं छगनलाल कडनं ते एक मेन. अच्छा त्यांनी तुला आता खरं सांगतो त्यांनी मला सगळ्या मुंबईच्या हाय सोसायटीमध्ये फिरवलं आपल्या बरोबर. मी त्यांचा दोस्त झालो होतो. दोस्त म्हणजे एकदम असा यार कसा जरी ते कोट्याधीश असले कोट्याधीश म्हणजे तेव्हा त्यांचं 2000 साली तेव्हा त्यांचं जवळजवळ 100 कोटीचं कलेक्शन होत. बापरे म्हणजे बघतो हो. आता ते माझे दोस्त कसे झाले होते कारण त्यांचा माझ्यावर विश्वास होता की मला त्यांच्या पैशामध्ये इंटरेस्ट नाही, मला फक्त पेंटिंग मध्ये इंटरेस्ट होता. माझं पेंटिंग विकून तुम्ही जर पैसे देणार असेल तर मला इंटरेस्ट आहे, मला तुम्ही बाकी तुम्ही लालूच मला विकत घेऊ शकत नाही काहीच देऊन. हे आमचं 100% होत आणि हे त्यांना माहित होत आणि त्यांनी तशी लालूच मला दाखवून बघितली होती हे त्यांनी मला नंतर सांगितलं. अच्छा त्यामुळे ते माझे दोस्त झाले होते. किथे आले की ते गोव्यात पूर्वी आले की मला भेटायचे, मग आम्ही दिवस त्यांच्या बरोबर असायचो. अच्छा दिवसभर. अरे तुला सांगतो तेव्हा ही जी सॅफ्रनची ऑप्शन असायची की नाही तेव्हा ते गोव्यात यायचे कॅटलॉग घेऊन ते आणि मी बसून इथन रीडिंग करायचो. काय म्हणतो ते मला विचारायचे अरे सुहास तुला कुठला तयम मेहता आवडतो कुठला आवडतो सगळी मोठी मोठी नाव हा घेऊ की तो घेऊ आणि इकडनं बिडिंग करायचे. अच्छा असं आहे काय. मी म्हटलं तुम्ही तिकडे झाला आम्हाला मुंबईत काही झाला जास्त बातम्यांचे मला नेहमी प्रश्न पडायचा तर म्हणून तुला तर डायरेक्ट तो हेच विचारलं काय आणि नंतर नंतर त्यांच्या बरोबर मी मुंबईमध्ये सगळ्या हाय सोसायटी मध्ये फिरलो पार्ट्या इकडे तिकडे ते सगळं आयुष्य प्रत्यक्ष बघितलं. ओके कसं चालतं ते मला त्याच्यामध्ये काढीचा इंटरेस्ट नव्हता रसही नव्हता बरोबर फक्त मला ते काय ते माहित पाहिजे होत ते कसं चालतं आर्ट कलेक्टर कसा असतो त्याचा माइंडसेट कसा असतो तो का कलेक्ट करतो कशाला कलेक्ट करतो कसं कलेक्ट करतो त्याची टेस्ट कशी डेव्हलप होते. त्यांनी मला एक मजेशीर गोष्ट सांगितली की ते म्हणायला लागले आपण कधीतरी आता त्यांचं वय 90 असणार आपण कधीतरी म्हणायला लागले 50 सुमाराला का 1950 का कधीतरी आपल्या वडिलांना सांगितलं होतं की आपण गोगाचं पेंटिंग विकत घेऊया म्हणून ऑप्शनला बापरे सॉथबीजला ते ओरिजिनली डायमंड मर्चंट होते गोगाचं पेंटिंग वडील म्हणाले तुझ्या पैशाने घे म्हणून आपण देणार नाही पैसे म्हणले सुहास तुला सांगतो म्हणायला लागले
आपण म्हणायला लागले बरोबर होतो म्हणाले. आज म्हणाले आपण जर तेव्हा गोगा घेतला असता म्हणाले आपली म्हणायला लागले मुंबईमध्ये अख्खी बिल्डिंगची लाईन आपली झाली असते. सॉलिडच आहे रे असं लागायचे ते. आणि एक मजेशीर किस्सा सांगतो तुला, म्हणजे बायर कसे असतात. एक कलेक्टर, मी नाव नाही सांगत, तो आपल्या गर्लफ्रेंड बरोबर दिल्लीमध्ये कुठल्या तरी हॉटेलमध्ये होता. आणि तिथं तेव्हा मला वाटतं 1995-96 ची गोष्ट असावी, घडलेली गोष्ट. तेव्हा गणेश पॉइंट तेवढा फेमस नव्हता, होता झाला होता तो. आणि म्हणायला लागले आपण एक गणेश पॉइंट गेलो म्हणाले गॅलरीमध्ये, आणि गणेश पॉइंटचा एक छोटासा पेंट फ्रेम करा विकत घेतला. आणि मी ते बघितलंय, मास्टरपीस आहे. आणि बाय द वे गणेश पॉइंट माझा फेवरेट आर्टिस्ट आहे इंडियामध्ये. तू मला बोलला तो. तर गणेश पॉइंटचा विकत घेतला म्हणाले, आणि तो एक असा काहीतरी किडा बिडा असा काहीतरी होता. आपण ते आणलं म्हणाले. तर म्हणायला लागले आपण आणलं आणि घरात म्हणाले आपल्या गर्लफ्रेंडला दाखवलं म्हणायला लागले. आणि ती म्हणाली एकदम किंचाळी, किडा आपल्याला नको, अजिबात म्हणायला लागली आपल्याला हे घरात कसंच नको पेंटिंग. तर आपण ते काहीतरी म्हणायला लागले की 80,000-85,000 काहीतरी घेतलं होतं म्हणाले. आपण म्हणाले दुसऱ्या दिवशी गेलो गॅलरीमध्ये गेलो आणि तुला सांगितलं आपल्याला पेंटिंग नको. ती गॅलरी मध्ये म्हणली की तुला मी आता म्हणाले 65,000 रुपये देणार याच्या. अच्छा बरं आहे म्हणाले. दे म्हणजे 65 घेतले आणि परत आले. परत आले म्हणायला लागला आणि तो म्हणायला लागला आपण रात्री झोपलो आणि विचार केला म्हणाला आपल्याला म्हणायला लागलं ते पेंटिंग आवडलंय आणि जाम आवडलंय म्हणायला लागला. आणि आपण म्हणायला लागला आपल्या आवडीनिवडीवर म्हणायला लागलं दुसऱ्याची सत्ता म्हणायला लागलं कशाला हे वापरायची म्हणाला. म्हणजे दुसऱ्याला कशाला सत्ता गाजवायला सांगायची. आपली एवढी टेस्ट इतकी डेव्हलप झालेली आहे, ती टेस्ट आपण कॉम्प्रोमाइज कशाला करायची असं आपण रात्री विचार केला म्हणून दुसऱ्या दिवशी उठलो परत गॅलरीमध्ये गेलो. ते पेंटिंग काल दिलेलं ते परत पाहिजे म्हणून. आता म्हणले ती 1,10,000 चालत म्हणाल. पेंटिंग घेऊन परत आले. आणि तुला दुसरा एक आणि एक मजा सांगतो याच्या उलट. आता ही एक मोठी कलेक्टर म्हणजे ती मॉर्गन स्टॅनलीची चीफ होते. तर तिनं माझ्याकडनं एक पेंटिंग विकत घेतलं आणि एक माझी स्टुडंट आहे शिल्पा म्हणून, तिला आम्ही जशी गोव्याची सुजा म्हणतो, ती अशी डेंजरस बायका असं काढते. आणि ती अनट्रेन्ड पेंटर आहे आणि ती पण बरीच वर्ष आधी पेंटिंग करते. आणि ती आधी सुबोधकडे होती, नंतर ती आणि कोणाकडे, नंतर माझ्याकडे गेली 10 वर्ष येते ती. मी तिला फक्त टेक्निकल गायडन्स स्टुडिओ आणि कसलं देत नाही आणि माझ्याकडची सगळी पुस्तकं वाचते ती. पण बाई भन्नाट आहे ती, ती असली पेंटिंग करते. दाखवतो तुला, दिसतात तर बघ, दिसत अशा टाइपच्या फिगर्स करते ते. हे बघ. अच्छा 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 अच्छा. हा असं एक्सप्रेशनिस्ट वर्क आहे तिचं आणि असं थोडस असं डेंजरस असं दिसत ते. म्हणजे असं दिसायला काय फार प्लेझंट वगैरे असं नाही, बोल्ड वर्क आहे. तिला बघितलं तर तू अजिबात म्हणणार नाही अशी साधी साधी एकदम मुलगी आहे. आणि आता ती जवळजवळ 36-37 वर्षांची आहे. गेली 15-20-25 वर्ष ती करते काम. आणि बोल्ड वर्क आहे स्ट्रॉंग. तिने एक मोठा कॅनव्हास केले होते. माझ्याकडे ते कॅनव्हास होते. तर ती आणि ते दुसऱ्या एका बाहेरकडे आणि एक कॅनव्हास होता माझ्या इकडच्या. तर ती मॉर्गन स्टॅनलीची चीफ होती इंडियाची, तिनं त्याच्याकडे बघितला तो कॅनव्हास. ती म्हणली हा कोणाचा? तर ती म्हणली तो शिल्पा म्हणून नाही तिचा. आपल्याला म्हणाली त्या आर्टिस्टचा एक कॅनव्हास पाहिजे, आपल्याकडे सुजा आहे म्हणायला लागली, पण आपल्याकडे हे पाहिजे. तो म्हणजे त्यानं माझं नाव दिलं तिला. ती आली इकडे घरी. घरी आली आणि तो कॅनव्हास म्हणाले हा आपला, आपण उचलते म्हणाले. तो उचलते म्हणाले बरोबर माझे पण पेंटिंग एक दोन घेतली तिनं आणि पेंटिंग घेऊन गेली ती. पेंटिंग नेली तिनं आणि तिची मग गाठ तिला कोणतरी तिचा मित्र भेटला. तो कलकत्त्याला मोठा कलेक्टर आहे कलकत्त्याचा. आणि तो कलकत्त्याचा कलेक्टरला तिनं सांगितलं तू गोव्याला गेला तर निश्चित सुहासकडे जा म्हणायला लागले. आणि म्हणायला लागले ते शिल्पाची पेंटिंग म्हणाले तू उचलायलाच पाहिजे. आणि ते तिनं घेतलेलं ते पण पेंटिंग असं याच्यापेक्षा जरा डेंजरस होत. तुला दाखवलं याच्यापेक्षा, कारण अशा प्रकारची पेंटिंग आपल्या भारतीय लोकांना बघायची सवय नाही. लावायला पण त्यांना नको. हो लावायला जरा ते आपलं शुभ अशुभ वगैरे असं काहीतरी संकल्पना असते. ऑफकोर्स माझी त्याच्यावर तक्रार नाहीये. पण तो आला इकडं, आला आणि मला फोन आला. आपण म्हणायला बिग आय एम कलेक्टर फ्रॉम कलकत्ता म्हणायला आपल्याकडे कोणतरी अमुक दास आहेत अमुक गुप्ता आहे आणि हे आहे कोण कोण सांगितलं त्यांना.
आणि आय एम कमिंग टू युअर प्लेस म्हणायला लागला, दिस लेडी हॅज टोल्ड मी टू सी द पेंटिंग ऑफ शिल्पा अँड युअर्स ऑल्सो. तर मी काय केलं, मी तिचे दोन चार मोठे कॅनव्हास, माझे कॅनव्हास आणि माझे पण, तेव्हा मी काय करत थोडं करडे आणि काळ्या रंगामध्ये काम करायचं, भरपूर टेक्स्चर आणि असं बोल्ड वर्क असायचं, लावले तिचे कॅनव्हास आणि वाट बघत बसलो. हा कुठल्या तरी एका आर्किटेक्ट, एका सिनियर आर्किटेक्टला घेऊन आला, आला घरी एकदम टॉक टॉक करून उतरला. आणि मी म्हटलं आता एवढ्या मोठा कलेक्टर, अमुक एवढे मोठे आर्टिस्ट आहे, हिनं पाठवला म्हटलं तर याला नक्की आवडणार म्हटलं बोल्ड वर्क. हा आला असं 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 पेंटिंग बघितली, डायरेक्ट आत रूम मध्ये गेला, सगळं घर बघितलं, असं 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 बघितलं आणि म्हणायला लागला ओके म्हणायला लागला. तो चक्क घाबरला. बर, म्हणजे आपण कुठल्या तरी भूत बघले आहोत की काय, घाबरला तो पेंटिंग बघून आमची सगळे दोघांची. आणि मला ओके कमान म्हणाला, लेट्स गो म्हणायला लागला, आय गेट बॅक टू यू लेटर म्हणाला. खाली उतरला पण अवघ्या 7-8 मिनिटात, 7-8 मिनिटात उतरला. मागे त्याच्या मागे तो आर्किटेक्ट होता, तो जरा माझ्या ओळखीचा होता, त्याला जरा ते कठीण वाटायला लागलं. तो थोडा वेळ थांबला, माझ्या पेंटिंग कडे बघितलं त्याला. अरे म्हणायला लागला ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग मध्ये म्हणायला लागला बॅलन्स कंपोजिशन वगैरे असं काय असतं ना म्हणायला लागला. तुझ्या पेंटिंग मध्ये आपल्याला म्हणायला लागला तसं काही म्हणायला लागला दिसत नाही म्हणायला लागला. म्हटलं मी विचार केला, त्याला सांगितलं काय म्हटलं हे बॅलन्स कॉम्पोजिशन वगैरे आहे की नाही, ह्या तर कंटाळा आला की नाही की म्हटलं की मग म्हटलं माझ्या पेंटिंग कडे यायचं म्हटलं. त्याच्यापूर्वी म्हटलं तुला या पेंटिंगला म्हटलं टेस्ट येणार नाही म्हटलं, ते तू बघ म्हटलं. त्याचं म्हटलं असं म्हणून ते पळून गेले, ते मी खाली बघेपर्यंत ते गायब झाले होते तिकडे. मग त्याच्यावर ना मग मी एक मग कोणाला तरी असं सांगितलं, मग तुझी पेंटिंग म्हणायला एकटा आला, तुझी पेंटिंग म्हणायला अशी म्हणायला ओबडधोबड आहेत म्हणायला का घ्यायची म्हणायला आपण घरात. मग त्याच्यावर मला एक थोडस विनोदी एक्सप्लेनेशन सुचलं, ते सांगतो तुला. अरे एक तास झाला हो, एक काय जास्त सव्वा तास झाला. सांगतो म्हटलं, माझं म्हटलं पेंटिंग कसं आहे अरेंज मॅरेज सारखं आहे म्हटलं. अरेंज मॅरेज मध्ये कसं म्हटलं, तू बायकोला काय बघितलेलं नसतं, काय पत्रिका जुळते लागली केलं म्हटलं आणली आधी म्हटलं थोडा वेळ थोडे दिवस म्हटलं ते नवरा लोक म्हटलं असं करून म्हटलं जरास आपलं काय हे काय डिस्कंटेंट दाखवतात म्हटलं. नंतर म्हटलं हळूहळू हळूहळू सवय होते बायकोची आणि ती काय आवडायला पण लागते बायको. आणि नंतर आवडायला लागल्यानंतर नंतर म्हटलं ती माहेरी गेली तर ती म्हणजे तिची आठवण पण येते आणि ती कधी एकदा घरी येते असं होतं म्हटलं. तसं म्हटलं माझ्या पेंटिंगचं आहे म्हटलं, तू घे म्हटलं आधी, नंतर म्हटलं मग तुला म्हटलं माझ्या पेंटिंग शिवाय राहता येणार नाही म्हटलं. वा असं मी त्याला एक्सप्लेनेशन दिलं, म्हणजे जस्ट अस अ ह्युमर. आणि एक तुला मी जरा गंमत सांगणार होत काय ते बोल. हा आणि एक तुला एक छोटीशी गंमत सांगतो, एकदा 1995 मध्ये कधीतरी आम्ही ह्याच एक्झिबिशन करायचं ठरलं, टाटाच्या मोठ्या सगळ्या ग्रुपचे डायरेक्टर येणार होते आणि ताजमध्ये एक्झिबिशन करायचं असं ठरलं हिरवळीवर. आम्ही कुठून तरी पैसे एकत्र करून सगळे बोर्ड बिर्ड केले, त्याच्यावर पेंटिंग लावली, 5 जण होतो आम्ही, सोबत पण होता याच्यामध्ये आणि 5 जण केली आणि सोबत म्हणलं काय आपण कॉन्टॅक्ट केले म्हणाल रतन टाटा येणार आहे सगळे येणार म्हणाल असे पेंटिंग घेणार म्हणाल विकत. आणि एक कुठला तरी टाटाचा डायरेक्टर चांगला आर्टिस्ट आहे तो, वॉटर कलर वगैरे चांगले करतो, त्याचं एक स्केच होत वॉटर कलर मध्ये केलं चांगलं होतं ते लावलं होतं आम्ही सहज. आणि आम्ही त्यांचं डायरेक्टर म्हणायला ती त्यांची मीटिंग झाली की ते येणार म्हणायला लागला आणि म्हणायला लागला आपली पेंटिंग बघणार आणि मला पटापट उचलणार, त्यांना काही विशेष नाही म्हणाला, आपल्या किमती पण जास्ती नाही, 95 ची गोष्ट. आम्ही कडकडीत उन्हा तसे तापून वाट बघतोय आणि मीटिंग झाली, डायरेक्टर असे इकडनं आले आणि तिकडनं गेले. पेंटिंग कडे एक माणूस फिरकला नाही, थोड्या वेळानंतर एक बाई आली, त्याच्यातली बाई आली आणि सगळं एक्झिबिशन असं बघितलं, बघितल्यानंतर बरोबर त्या पेंटिंग कडे गेली, त्या डायरेक्टरचं स्केच लावलेलं त्या पेंटिंग. हे पेंटिंग किती लागा म्हणाल, आपल्याला हे पेंटिंग विकत घ्यायचं.
त्याच्यावर आम्ही सुबंध नाव नव्हतं घातलं. सुबंध म्हणायला लागला दॅट पेंटिंग इज नॉट फॉर सेल म्हणायला लागला. वाय डोंट यू वॉन्ट टू सेल द बेस्ट पेंटिंग इन द एक्झिबिशन का म्हणायला लागली. आता हिला काय सांगणार ते टाटाच्या डायरेक्टरची पेंटिंग. आम्ही आपलं गप्प मुख गिळून गप्प बसलो आणि गरीब परत. पण एकूण गोव्यामध्ये तर खूप ऍक्टिव्हिटी वाढत चालत. गॅलऱ्या पण खूप आल्यात ना आता नवीन 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 गॅलऱ्या खूप आल्या. खूप बंद पण झाल्या. बंद पण पडल्या. हा हा. कोरोनामध्ये कसं केलं तुम्ही जवळजवळ 9-10 महिन्याच्या काळात? कोरोनामध्ये मी छोटी छोटी कामं केली. आता काय विक्रीच्या दृष्टीने मी काय विशेष विकली नाही. काय 4-5 पेंटिंग विकली असतील तेवढी. बर. पण विकली. लोकांनी येऊन घेतली. पण बऱ्याच आर्टिस्ट लोकांचे हाल झाले. अच्छा. बऱ्याच आर्टिस्ट लोकांचे हाल झाले. त्याला काही म्हणतो तसं करता येत नाही कारण सगळ्यांचेच झाले होते. हो. बिझनेसमॅन लोकांचे पण हे झाले होते. आता माझे कॉन्टॅक्ट होते कारण आणि लोकांना दोन गोष्टी होत्या. एक म्हणजे लोकांचं कसं होतं की लोकांना पैसे खर्च करायचे. ज्यांना खर्च करायचे असतात बघ की नाही त्यांना खर्च करायला स्कोप नव्हता. ही एक पॉझिटिव्ह साईड होती त्याची. त्यामुळे मी असं विचार करत होतो ह्यांना जे खर्च करण्याची जी सवय लागलेली आहे आणि ज्यांना काय खर्च करायला काही वाट नाही आहे त्यांनी कदाचित पेंटिंगवर जर खर्च करावा अशी माझी एक आयडिया होती कल्पना होते. मला वाटतं कदाचित तशी होईल आता. अच्छा. कारण आमच्या परवा झालं त्या एक्झिबिशनला पण जवळजवळ 5-6 पेंटिंग विकली. बाकीच्या आर्टिस्टची माझं एक विकलं. परवाच झालं एक एक्झिबिशन ते मी फेसबुकवर घातलं होतं. त्याला 5-6 पेंटिंग विकली. बाकी पण अशी चालू आहे सध्या. म्हणजे असे काय फार मोठे प्राइसेस नाही पण साधारण एक 1.5 लाखाच्या आत जर असेल तर खपण्यासारखे असतात पेंटिंग. त्यामुळं हळूहळू होईल माझ्या मते. सुरुवात होईल आणि लोकांना इंटरेस्ट आहे. लोकांना कळतात आणि ऍब्स्ट्रॅक्शन म्हणजे मी करतो ते तशा टाईपचं पेंटिंग तरी गोव्यातल्या लोकांना बघून बघून असेल कदाचित जास्ती रिस्पॉन्स येतो मला बाहेरच्या बाहेरपेक्षा. अच्छा. आणि बाकी मग युरोप मधनं वगैरे कोणतरी येतात लोक जर्मनीहून येतात ते कुणाच्या तरी घरी इकडे मित्राकडे जातात तिथं माझं पेंटिंग बघतात तिकडनं मग इकडे येतात मग इकडनं घेऊन जातात पेंटिंग जर्मनीला वगैरे. असं पण होतं. म्हणजे पर्यटक जास्त येतात तुमच्याकडे. त्याचा एक ऍडव्हान्टेज आहे. हा त्याचा ऍडव्हान्टेज आहेच. त्याचा ऍडव्हान्टेज आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय होतं की माझे जे बाहेरचे आहेत की नाही त्यांच्याकडे जे बाहेरून गेस्ट येतात त्यांना ते घेऊन येतात. हो. पर्सनल कॉन्टॅक्टचा हा एक फायदा आहे. पर्सनल कॉन्टॅक्टचा हा एक फायदा आहे. ते त्यांना घेऊन येतात मग ते माझे मित्र होतात मग ते त्यांचे मित्र माझे मित्र होतात. असं ते चालू राहतं आणि तसं ते व्हायला पाहिजे बाकीच्या आर्टिस्टच्या बाबतीत सुद्धा. आर्टिस्टने काय केलं पाहिजे मी तुला आता स्पष्ट सांगतो. आर्टिस्टने थोडं मोकळं राहायला शिकायला पाहिजे. अच्छा. ओपन माइंडेड ज्याला म्हणतात की नाही ते राहायला शिकायला पाहिजे. स्वतःच काम आता रिपिटेटिव्ह जर तुम्ही जर एका प्रकारचं काम छापत राहिला वर्षानुवर्ष तर लोकांना पण कंटाळा येणार. त्यामुळे त्याच्यामध्ये नवीन काय करता येईल आपली प्रगती कशी होईल. अनकॉम्प्रोमाइझिंग ऍटिट्यूड पाहिजे आपल्या कामाकडे. ती जर तुमची असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला त्या बाहेर लोकांच्या बरोबर किंवा जे घेणारे किंवा बघायला येणारे लोक असतात की नाही त्यांच्या बरोबर कम्युनिकेशन करायची स्किल पण तुम्हाला डेव्हलप करावी लागते. ती होते पण केवळ तुम्ही त्याला गिरायक आणि आपण विकणारा असं बघून होत नाही. असं बघून चालत नाही. तुम्ही एक माणूस म्हणून तो इंटरेस्ट घेतो तुमच्या पेंटिंग मध्ये ज्याला पेंटिंग बद्दल काहीतरी ज्ञान पाहिजे असेल किंवा आणि कुठल्या विषयामध्ये असेल कविता असेल कथा असेल कादंबरी असेल संगीत असेल या सगळ्या विषयांच्या बद्दल माहिती इन्फॉर्मेशन हे सगळं पाहिजे तरच पुढे जाता येत. तर पुढे तर तुमची प्रगल्भता तेवढी वाढते ना. तुम्ही किती वेळ एका पेंटिंग बद्दल काय सांगत बसणार आपल्या स्वतःच्या पेंटिंग बद्दल. पेंटिंग केलं
पेंटिंग बद्दल तुम्ही आपल्या स्वतःचे काय सांगत बसणार? बाकी विषय असतात, कोणाला लिटरेचर मध्ये इंटरेस्ट होता. आता मागे एकदा अशी एक कोणतरी चेकोस्लोवाकिया म्हणून बाई आली होती, तिला पेंटिंग माझी खूप आवडली. मग निघता निघता विषय आला की आमचा माझा चेस्लो मिलोज म्हणून तिकडचा पोएट आहे, माझा पण फेवरेट पोएट आहे. इंग्लिश ट्रान्सलेशन वाचतो मी, जगभरचे कवी माझ्याकडे वाचतो, जगभरचे कवी आहेत माझ्याकडे सगळे, आणि त्यांच्या सगळ्यांच्या इंग्लिश ट्रान्सलेशन माझ्याकडे आहेत, सगळ्यांच्या बेस्ट इंग्लिश ट्रान्सलेशन. त्याचा मला खूप फायदा होतो. अच्छा. कारण प्रत्येक जी बघा, आता एखादा कवी लॅटिन अमेरिकेहून येत असेल किंवा नॉर्दर्न युरोप मधून येत असेल, तो जी प्रतीक वापरतो किंवा ज्या प्रतिमा वापरतो त्या तिकडच्या ज्योग्राफी मधल्या असतात, त्या कम्प्लीट वेगळ्या असतात. आपल्याकडे जसं एखाद्या ठिकाणी आपण गाईला महत्व देतो बघ, तसं तिकडे लांडग्याला महत्व आहे सर्बियामध्ये. त्यामुळे ती त्यांची बघायची पद्धत, प्रतिमा वापरण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. आणि हे असं कम्प्लीट वेगळं वाचलं की नाही की आपल्या डोक्यामध्ये प्रतिमांचा नुसता पूर येतो. आपण वाचत असताना आपल्या डोक्यामध्ये अशा ज्या इमेजेसचा अक्षरशः धबधबा यायला लागतो, तो फायदा मला पेंटिंग मध्ये होता. म्हणजे इतक्या वेगळ्या वेगळ्या प्रकारचे. हो हो. तुमच्या एकूण गोव्याविषयी विचारीन. आता हे सगळं आपण खूप बोललो या सगळ्याच्या, गोव्याचं वातावरण कसं आहे आता चित्रकलेच्या बाबतीत? चित्रकलेबद्दल बरं आहे रे वातावरण. बरं म्हणजे आता काय असं काही खास मोठं काय घडतं असं नाही, पण एक्झिबिशन व्हायला सुरुवात झाली आहे. आता कोरोना आत्ता संपला म्हटल्यानंतर एवढ्यात मला वाटतं 3 का 4 एक्झिबिशन झालेली आहे. अच्छा. हा, गोव्यामध्ये पण 2-3 आर्टिस्ट मिळून करतात, वन मॅन शो झालेले नाहीत, पण होत आहेत एक्झिबिशन. प्रतिसाद चांगला आहे त्याला. आहे, होतोय. लोक बघायला येतात. लोक बघायला येतात. लोक बघायला येतात. तेच तुला सांगतो ना, बेसिकली पूर्वी कसं गॅलरीवाल्यांचं काम असायचं, ते ऍक्च्युली लोकांना चित्रांकडे हे करणं. पण गॅलरीवाले नॉर्मली म्हणजे सहसा थोडे जर सोडले तर फक्त गिरायक आणि तो घेणारा आणि ते करणारा एवढंच. आर्टिस्ट कडे फक्त तो करणारा आणि गिरायकाकडे घेणाऱ्याकडे फक्त घेणार एवढंच बघतात, बाकी आणि काही बघत नाही. अच्छा. त्याच्यामध्ये बरंच काय काय असतं करणारा आणि पेंटिंग विकत घेणारा ह्याच्यामध्ये, तो गॅप जो आहे की नाही तो भरून काढता आला पाहिजे. भरून काढता आला पाहिजे. बरोबर. तो महत्वाचा आहे. आणखीन काय सांगायचं तुला? सांगशील आणि काय सांगू? 1.5 तास झाला, 1.5 तास बोलतोय. अरे बापरे, गप्पा मारतोय. आणि एक माझ काय म्हटलं तर शेवटचं कोट सांगतो तुला, म्हणजे पेंटिंग बद्दल आहे ते किंवा आणि लाईफ बद्दल आहे. अनटायटल्ड, नॉट कंक्लुडेड, अनरिझॉल्व्ड, अनश्युअर, इनकम्प्लीट, इम्बॅलन्स्ड, बट डेफिनेटली थ्रिलिंग. बर, क्या बात आहे. अनटायटल्ड, अनकंक्लुडेड म्हणजे नॉट कंक्लुडेड, अनरिझॉल्व्ड, अनश्युअर, इनकम्प्लीट, इम्बॅलन्स्ड, बट डेफिनेटली थ्रिलिंग. ग्रेट, फर्स्ट क्लास. याच नोटवर आपण आता थांबूया. येस सर. मारायचे होते आपण फोनवर बोलत असतो तासन तास, आणखीनही खूप विषय घेता आले असते, गमती अमती गेल्या, पण कुठेतरी मर्यादा पाळायला लागतो. पण आज तो मुद्दाम मी फोकस याच्यावर केला होता की तू हा जो प्रयोग केलाय तो अभिनव आहे अत्यंत, की ज्या पद्धतीनं पेंटिंग शेवटी असं आहे ना रोजीरोटी, हे देखील महत्वाचं असतं. आणि तू जिवंत असल्याशिवाय, तो चित्रकार जिवंत असल्याशिवाय पेंटिंग कसं करणार? आमच्याकडे किती महाग झाल्यात प्रचंड, सगळ्याच्याच किमती वाढल्या आहेत. आणि चित्र जर विकली तर गेलीच पाहिजे, विकण्यासाठी आपण काढतो अशातला भाग नाही, पण विकली तर गेलीच पाहिजे. पैशांचं महत्व आहे, विकणं महत्वाचं आहे. याच्याबद्दल जर कोणी आणि काही सांगत असेल माझा याच्यावर काढीचाही विश्वास नाही. पेंटिंग विकणं महत्वाचं आहे, पेंटिंग खपवता आली खपली पाहिजे, नाहीतर खाणार काय आणि खाल्लं नाही तर पेंटिंग करणार कसं? करणार कसं? बरोबर. हे छान पेंटिंग काढलंयस विषय, म्हणजे त्याला एक चांगला हे दिलायस तू, आणि म्हणून मी हा विषय फोकस केला, हाच मुद्दा. बाकी आपण बोलूच नंतर, बाकी आपण नंतर चालूच असतो आपलं. हा, दिवस आपण गप्पा मारतो असतो, वाटलं तर तशाच एकदा गप्पा आपण करूया. पण आजचा खरोखर श्वास छान झाला, मजा आला, एका वेगळ्या विषयाची ओळख करता आली. हे करणं गरजेचं आहे.
इथेच म्हणजे मुंबईत सुद्धा येऊ शकतं, पुण्यात होऊ शकतं, औरंगाबाद ही पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाच्या सिटीज आहेत या. आणि इथे जर हे काही झालं, इव्हन कोकणात सुद्धा आता होऊ शकेल, कारण ही संपूर्ण टुरिस्ट पर्यटन सिटी जिल्हा हे झाला आमचा. आणि आता तर मोबाईलमुळे सोपं आहे ना, मोबाईलमुळे तर खूपच सोपं झालंय. तर त्यामुळे हे सगळं व्हायला पाहिजे या दृष्टीने जर काही विचार झाला आर्टिस्ट मध्ये तर त्याचं स्वागत करावं या दृष्टीने मी हा टॉपिक छेडला. आता खूप छान, 1.5 तास कसा गेला कळलं नाही मला पण कळलं नाही. नाही छान छान मजा आला, खूप खूप छान गप्पा झाल्या. तर आता मी तुझी रजा घेतो. येस. आणि कळवत जा प्रोग्राम कसा वाटतो काय वाटतं ते. ओके. बघतायत खूप लोक बघतायत, एक सेकंड मी तुला साधारण कल्पना देतो. बापरे, 1.5-2 हजार लोकांपर्यंत गेलेले आहे रे, रिच 2000 पर्यंत पोहोचले आहे लोक, रिच दिसतोय तिथे. आणि चांगलं आहे ना हे सगळं, लोकांना कळतंय कन्सेप्ट चांगला आहे ना. हो हो हो, काही प्रश्न दिसत नाहीये तिथे काही, पण काही लोकांनी विचारले पण त्याला तू उत्तर देऊ शकशील ना. कशा टाइपचे प्रश्न आहेत त्यांनी दिलाय? नाही मला असं काही लक्षात येत नाहीये. माझा फेसबुक आणि हे ओपन आहे, फेसबुक पेज माझा ओपन आहे, त्याच्यावर त्यांनी हे टाकता येत मला, फेसबुक मेसेंजर व्हॉट्सअप. पण खूप लोकांना आवडती मुलाखत. माझा मोबाईल नंबर पण तिथे तू लिंक वर दिला तरी चालतो. हो जरूर 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 नक्की. आणि वेबसाईट पण आहे माझी. हो वेबसाईट पण आहे. चित्रकार मंडळी बरीच हे करतायत, त्यांचे पण हे चांगले आहेत विचार. पण हे जर मी आता बोलत बसलो तर हे वाढेल लोकांना. गीता कडे देतोय सूत्र. टू गीता. गीता ओके. 5 सेकंड हा मी समारोप करील याचा. हॅलो. हा सर नमस्कार. नमस्कार. सुहास शिलकर सरांचं आयुष्य ऐकून आणि त्यांच्या आयुष्यातील प्रवास ऐकून आम्हा तरुण मंडळींना खूप आदर्श मिळालाय. आजची मुलाखत सार्थक ठरली आहे अक्षरशः. याबद्दल मी पुढच्या आठवड्याच्या कार्यक्रमाची आठवण करून देण्यासाठी आली आहे. पुढच्या आठवड्यात आपल्या मंचावरती शिल्पकार शिल्पा जोगळेकर येणार आहेत आपल्याशी गप्पा मारायला, आणि ते त्यांचा जीवन प्रवास आपल्याशी आपल्याला सांगणार आहेत. आणि त्याच दिवशी प्रफुल्ल सावंत यांचा वर्कशॉप देखील आहे, तर ज्यांना भाग घ्यायचा आहे त्यांनी त्वरित नोंदणी करा आणि त्वरित संपर्क साधा, कारण की सीट्स खूप कमी उरल्या आहेत. तुम्हाला याचा लाभ घेता येईल यासाठी त्वरित संपर्क साधा. धन्यवाद. थँक्यू. चलो सुहास भेटूया. बरं रे. थँक्यू.